अंतर्गत कॉमर्स विभागातर्फे आयोजित आजच्या जागतिक योगा दिनानिमित्ताने करा योगासने जगा सुखाने या विषयावर ऑनलाइन जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे त्या सर्वांना त्या कार्यशाळेसाठी मी ज्ञानदीप सेंट जोसेफ परिवारातर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. 21 जून हा जगामध्ये 193 देशांपैकी 170 देशांनी मान्यता देऊन भारताचा केलेला गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो, तो म्हणजे योग दिवस. मनाची शरीराची आणि आत्म्याची शांती देणारा आणि आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी आपल्याला दिलेली ही देण म्हणजेच योग, जगातला सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम असा व्यायाम. आणि या योगाचं महत्व पटवून देण्यासाठी आज आपण या ठिकाणी सगळे एकत्र जमलेलो आहोत. गर्दी नाहीये पण दर्दी आहेत. सेंट जोसेफ कॉलेजचा कोणताही कार्यक्रम म्हटला की आपण परमेश्वराच्या आणि निसर्गाच्या नावाने त्याची सुरुवात करतो. मी आमच्या डॉक्टर वंदना मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी प्रार्थना घ्यायची आहे, त्यानंतर आमची विद्यार्थिनी माया गोस्वामी ही प्रार्थना गीत गाईल. ओव्हर टू वंदना मॅडम. हॅलो. आजच्या या सुंदर दिवसाबद्दल आपण देवाचे आभार मानूया. आपण वेगवेगळ्या धर्माचे इथे उपस्थित आहोत, तर आपण आपल्या आपल्या देवाचे नामस्मरण करूया. कारण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही प्रार्थनेने होत असते. आज विविध प्रकारच्या रोगराईपासून संकटापासून देवाने आपल्याला सुरक्षित ठेवले आहे, त्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया. आज आपण योगा दिनानिमित्ताने एकत्र आलो आहोत. हे प्रभू परमेश्वरा, आजचे आमचे वक्ते नाईक सर, आमचे माजी विद्यार्थी मॅक्सवेल लोपीस इथे उपस्थित आहेत, अंबिका कुटीर योगमधून जे जे सदस्य इथे आलेले आहेत, ह्या सर्वांवर तुझा आशीर्वाद असू दे. तुझ्या कृपेने आमचा कार्यक्रम यशस्वी होणार असा आमचा दृढ विश्वास आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त लोकांना होईल. आज आपण प्रार्थना करीत असताना आपले ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष, मी नावं घेत नाही, आपण डोळ्यासमोर आणायचं आहे सर्वांना, आपले ज्ञानदीप मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य, आपले प्राचार्य, आपले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आपले विद्यार्थी पालक, आपली ॲडमिशनची जी प्रक्रिया सुरू आहे, ह्या सर्वांवर हे प्रभू परमेश्वरा तुझी कृपादृष्टी असू दे. आणि आमच्या सर्वांच्या कार्यावर तुझा आशीर्वाद असू दे. ह्या क्षणाला जे करोनाग्रस्त आहेत, ज्यांच्या परिवारातील व्यक्ती देवाघरी गेल्या आहेत, अशा सर्वांना आम्ही तुझ्या चरणाशी ठेवतो. ह्या सर्वांना आजार व दुःख सहन करण्यासाठी तुझी शक्ती दे. आपल्या ह्या सर्व हेतूंसाठी आपण एकत्रितपणे एक आमचे बापा आणि एक नमो मरिया प्रभू परमेश्वराला अर्पण करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो.
आमची दरोची भाकर आमचा मना देई आणि जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि मला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. प्रभूचा गौरव असो सदा सर्वदा प्रभूचा गौरव. सर गीत सुरू करा. धन्यवाद वंदना मॅडम. ओव्हर टू माया माया गोस्वामी अवर एस टी वाय बीकॉम स्टुडंट. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है. इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. आती है आंधी आंसू कर उनका खैर मकदम. तूफान से ही तो लड़ने खुदा ने तुझे घड़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है. इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. अग्नि में तपके सोना है और भी निखरता. अग्नि में तपके सोना और भी निखरता. दुर्गम को पार करके हिमालय कोई तरह है. लाएगी रंग मेहनत आखिर तुम्हारी दिन. लाएगी रंग मेहनत आखिर तुम्हारी दिन. होगा विशाल सरोवर वो बीज जो बड़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है. इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. मेरा खुदा बड़ा है. मेरा खुदा बड़ा है. थैंक यू माया. वंदना मैडम आणि मायाच्या प्रार्थनेने वातावरणामध्ये पावित्र्य निर्माण केलेलं आहे. माया ही आपल्या महाविद्यालयाचा आवाज आहे, गोड आवाज आहे. माया थँक्यू व्हेरी मच. मे गॉड ब्लेस यू. मी डॉक्टर कविता अल्मेडा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे जे पाहुणे आहेत त्या सर्वांचा परिचय करून द्यावा. ओव्हर टू कविता मॅडम. कविता मॅडम. यस सर. आपल्यामध्ये विवाह पॉलिसी प्रिंसिपल पांडेसर उपस्थित आहे. ओके ओके सर. ओके ओके थँक्यू सर. थँक्यू. आज जागतिक योग दिनानिमित्ताने आपण आजच्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आपणा सर्वांचं मी ह्या ठिकाणी ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करते. योगा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पूर्वीपासून योगांचं महत्त्व आहेच, परंतु ह्या करोना महामारीच्या काळात योगाचं महत्त्व अधिक वाढलेलं आहे. आरोग्य ही सर्वात मोठी भेट आहे. समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि हे आरोग्य आणि हे समाधान आपल्याला योगामधून मिळत असते. शरीर मन आणि श्वासोच्छ्वास ह्यांचा संयोग योगामधून साध्य करता येतो. शांतपणे एकाग्रतेतून प्रसन्नतेकडे नेणारा प्रवास म्हणजे योग होय. असं म्हटलं जातं की सकाळी किंवा संध्याकाळी रोज करा योग. सकाळी किंवा संध्याकाळी रोज करा योग. तुमच्याजवळ कधी येणार नाही कोणताही रोग. तुमच्याजवळ कधी येणार नाही कोणताही रोग. खरोखर योगांचं आपल्या जीवनात अविभाज्य असं महत्त्व आहे. आणि हे महत्त्व आपणाला सांगण्यासाठी आपणामध्ये
अंबिका कुटीर योग योग कुटीर आगाशी इथले संचालक श्री विश्वनाथ जनार्दन नाईक सर आपणामध्ये उपस्थित आहेत. सर मुंबई महानगरपालिकेतून प्राथमिक शिक्षक म्हणून 2012 साली निवृत्त झालेले आहेत. गेली 20 वर्षे आगाशी शाखेत ते योग सेवा विनामूल्य करत आहेत. गेली 10 वर्ष ते अंबिका योग कुटीर आगाशी इथे संचालक म्हणून कार्य करत आहेत. ते योग शिक्षक आहेत. खरोखर सेवानिवृत्तीनंतर आपलं पूर्ण जीवन त्यांनी योगासाठी समर्पित केलेलं आहे. खरोखर सर आम्हाला तुमचं अभिमान आहे ह्या ठिकाणी आमच्या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित आहात. आमच्या महाविद्यालयाच्या वतीने मी तुमचे ह्या ठिकाणी हार्दिक स्वागत करते. त्याचप्रमाणे आपणामध्ये आपला माजी विद्यार्थी मॅक्सवेल लोपिस उपस्थित आहे. मॅक्सवेल सध्या नरसी मुंजी इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स महाविद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत आहे. मॅक्सवेल हा गांधीच्या तत्त्वज्ञानाचे मोठे अभ्यासक आहेत. त्यांनी गांधींच्या अभ्यासावर रिसर्च पेपरही प्रसिद्ध केलेला आहे. विविध भारतीवर मॅक्सवेलची मुलाखतही झालेली आहे. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, साधना यामध्ये त्याने अनेक लेख प्रसिद्ध केलेले आहेत. आणि तो ट्रेंड इंडियन क्लासिकल सिंगरही आहे. संगीताची वाचनाची त्याला खूप आवड आहे. तो योग अभ्यासक आहे. योगाची शिबिरं त्यांनी केलेली आहेत. मॅक्सवेल आम्हाला तुझा अभिमान आहे. तो आमचा माजी विद्यार्थी आहे. ह्या आजच्या कार्यक्रमासाठी तुझंही मी तुमचं बोलत नाही, तुझंही ह्या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करते. त्याचबरोबर ह्या ठिकाणी आपले मॅनेजमेंटचे सदस्य श्री सिल्वेस्टर लोपिस शिरलेवाडी हेही उपस्थित आहेत. ते गेली 37 वर्ष गोखले हायस्कूलमध्ये शिक्षकमधून म्हणून कार्यरत आहेत. PT टीचर आणि योग प्रशिक्षण म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. योगा आधारित अनेक स्पर्धांचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वासाठी व्यक्तिमत्व वाढीसाठी अनेक शिबिरांचे आयोजन ते करत असतात. सिल्वेस्टर लोपिस सर ह्या आजच्या कार्यक्रमासाठी मी आपले देखील हार्दिक स्वागत करते. त्याचबरोबर अंबिका कुटीर उद्योगमधले मधल्या शिंदे मॅडम, कांचन मॅडम, रेखा मॅडम, मायकल सर, मिलिंद सर, त्यांची पूर्ण टीम आणि अनेक त्यांचे सभासद ह्या ठिकाणी आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचंही ह्या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करते. तसेच विवा महाविद्यालयाचे पांडे सर आजच्या ह्या कार्यक्रमासाठी प्राचार्य जे उपस्थित आहेत. पांडे सर आपका भी मैं यहाँ पे स्वागत करती हूँ. ज्ञानदीप मंडल संचलित सेंट जोसेफ महाविद्यालय की ओर से आप हमारे इस कार्यक्रम में आज उपस्थित है और इस कार्यक्रम की आप शोभा बढ़ा रहे हैं, इसलिए महाविद्यालय की तरफ से मैं आपका भी यहाँ पे स्वागत करती हूँ. त्याचबरोबर आजच्या ह्या वेबिनारसाठी आमचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुभाष डिसोजा सर जे नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात, आमच्या पाठीशी असतात, त्यांचंही ह्या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करते. व्यवस्थापनाचे सदस्य ह्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही ह्या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करते. आमच्या महाविद्यालयाचे अनेक प्राध्यापक वर्ग ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. महाविद्यालय बाहेरूनही काही प्राध्यापक वर्ग ह्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी ह्या ठिकाणी हार्दिक स्वागत करते. तसेच आमचे विद्यार्थी आणि उपस्थित असणारे सर्व सहभागी ज्यांना खरोखर योगाविषयी महत्त्व आहे आणि प्रत्येकालाच योगा हे महत्त्वाचं आहे आणि त्याचं महत्त्व जाणून ह्या ठिकाणी आपण ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. आपणा सर्वांचं ह्या ठिकाणी मी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करते. थँक्यू. धन्यवाद कविता मॅडम. अगदी थोडक्यात आणि समर्पक शब्दामध्ये आपण पाहुण्यांची ओळख करून दिलेली आहे. आपल्यामध्ये हिंगोलीवरून मारुती सर देखील जॉईन झालेले आहेत आणि ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष प्रॉपर्टी माननीय जो अल्फान्सो सर देखील उपस्थित आहे, त्यांचं स्वागत. आमचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. आमच्या IQSE कोऑर्डिनेटर डॉक्टर जॉना तुस्कानो मॅडम देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्या सर्वांचं स्वागत करतो. आणि मी आता आपले प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुभाष डिसोजा सर
यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. अच्छा, ह्या योग दिनानिमित्त जमलेल्या माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या सर्वांचं ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कॉलेजतर्फे हार्दिक स्वागत. सन्माननीय उपाध्यक्ष जो अल्फान्सो सर, विवा कॉलेजचे प्रिन्सिपल सन्माननीय पांडे सर, आजचे रिसोर्स पर्सन माननीय विश्वनाथ नाईक सर, आमचा विद्यार्थी ज्याच्याविषयी आम्हाला खूप अभिमान आहे तो मॅक्सवेल, त्याचप्रमाणे आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सिल्वेस्टर लोपिस सर, आपले आयक्यूएससी कोऑर्डिनेटर जना तुस्कान मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे कॉमर्सचे कन्व्हिनर प्रोफेसर प्रसाद डाबरे, वसई आणि वसई बाहेरून ह्या योग प्रशिक्षणासाठी जमलेले माझे प्रिय मित्र, ह्या सगळ्यांना आदरपूर्वक नमस्कार. प्रिय मित्रांनो, लहानपणापासून मला प्रार्थनेची सवय आहे आणि कॉलेजमध्ये शिकवत असताना माझ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष योगाचे शिक्षण मी दिलं नाही, तरी देखील दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा हा प्रयोग मी नेहमीच केलेला आहे आणि माझे अनेक विद्यार्थी त्याचे लाभार्थी आहेत. आज ते अनेक जण कदाचित ह्यामध्ये जमलेले सुद्धा असतील. मित्रांनो, मागे मी परदेशात गेलो होतो आणि त्या जर्मनी देशामध्ये एक फादर भेटले आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे, आपल्या वसईचे फादर, फादर जो परेरा, ज्यांना पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे सरकारने आणि केवळ योग हे जे प्रशिक्षण आहे ते जगभर देत आहेत, जर्मन भाषेमध्ये ते तिकडे देत होते. मित्रांनो, प्रसाद सरांनी, कविता मॅडमनी सांगितलेलंच आहे योगाविषयी, त्यामुळे मी जास्त बोलणं उचित नाही. परंतु आजची जी प्रार्थना झाली त्यात डॉक्टर वंदना यांनी ज्या तऱ्हेने प्रार्थना केली तो हा योगाचाच भाग आहे. आपण शांत राहतो, डोळे बंद करतो, दीर्घ श्वास घेतो आणि मग त्याला अनुरूप असं सुंदर गायन सुद्धा, हे आपल्या कॉलेजचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही कुठलीही सुरुवात प्रार्थनेने करत असतो. आजच्या ह्या सुंदर दिनी परमेश्वराला धन्यवाद देतो. सर्व जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कॉलेजतर्फे आणि आमच्या मॅनेजमेंटतर्फे सर्वांचं स्वागत करतो. पुन्हा एकदा पांडे सर, जो अल्फान्सो सर, मॅक्सवेल नाईक सर आणि नाईक सरांच्या जोडीला असलेली टीम, तसेच सिल्वेस्टर लोपेस सर, ह्या सर्वांचं मनापासून स्वागत करून माझे दोन शब्द पुरे करतो. धन्यवाद. सुभाष सर, आपल्या सदाबहार व्यक्तिमत्वाने आपण अनेकांच्या जीवनात श्वास भरलेला आहे. आपल्या या दोन शब्दाबद्दल आपल्याला अनेक अनेक धन्यवाद. मी या ठिकाणी सेंट जोसेफ कॉलेजचा माजी विद्यार्थी 2008-09 बॅचचा आणि अनेक विषयावर ज्याचं प्रभुत्व आहे असा आमचा लाडका विद्यार्थी मॅक्सवेल लोपिस याला विनंती करतो की त्याने आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. नमस्कार. आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना जागतिक योग दिवसाच्या आणि संगीत दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज इथे आलेलो आहे अगदी घरी परतून आल्यासारखं वाटत आहे. जिथे जिथे गांधीजींवर भाषण करायला जातो तर सुरुवातीला माझी ओळख अशी करून दिली जाते की गांधी विचारांचे अभ्यासक. म्हणजे मुलांच्या मनामध्ये एक अशी छबी निर्माण होते की कोणतरी जाड्या भरड्या खादीच्या कपड्यामध्ये केस पिकलेले आणि डोळ्यावर मोठा चष्मा चढवलेले असे कोणतरी आपल्या पुढे येणार आहेत. पण इथे सुरुवातच अशी झाली की मुलांच्या मनामध्ये तसं काही इम्प्रेशन आलं नसणार अशी माझी भावना आहे. त्यामुळे खूप बरं वाटलं. बऱ्याच दिवसाने आमच्या कविता मॅडम, अगदी आईसारखं त्यांनी आम्हाला प्रेम दिलेलं आहे. प्रसाद सर, सुभाष सर, कधी असं वाटलंच नाही की ते आमचे शिक्षक आहेत. नेहमी असं वाटायचं की ते आमचे सवंगडीच आहेत आणि सवंगडी असताना देखील एक आदरयुक्त दरारा देखील होता.
तर उत्तम शिक्षकांचं हे लक्षण आमच्या या सगळ्या शिक्षकांमध्ये होतं. जॉना मॅडम सुद्धा आहेत इथे. तर या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही जे काही आहोत ते आज आहोत. आज मला योग दिनानिमित्ताने बोलायला इथे बोलावलं आहे. सर्वप्रथम मला सांगायचं आहे की योग म्हणजे काय. योगाच्या अनेक व्याख्या आहेत. माझी अशी व्याख्या आहे की आपल्या जीवनाचं जे सहज सुंदर आणि नैसर्गिक स्वरूप आहे त्याला ओळखणं म्हणजे योग. म्हणजे कसं आहे, तुम्ही श्वास घेत असता परंतु तुम्हाला त्याची जाणीव नसते, तो आपसुकच होत असतो. जेव्हा तुम्ही त्या श्वासाची जाणीव करून घेता तेव्हा त्याला योग असं म्हटलं जाते. त्या प्रकारेच तुम्ही जगत असता परंतु जगत असताना मी नक्की कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे. मॅक्सवेल लोपीस, गांधी विचाराचा अभ्यासक, गायक, पण या पलीकडे काय आहे, या पलीकडे पण माझं एक अस्तित्व आहे. त्या अस्तित्वाला कोणी आत्मा बोलतात, कोणी मन बोलतात, अनेक त्याच्यासाठी संज्ञा वापरल्या गेलेल्या आहेत. तर हे जे अज्ञात असं आपलं अस्तित्व आहे, मी कोण, त्याचा शोध घेणं म्हणजे योग. आपल्या भारतीय पुरातन शास्त्राने जगाला दिलेलं हे खूप मोठं वरदान आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असा हा योग मार्ग सांगितलेला आहे. विस्तृतपणे आता नाईक सर आहेतच, ते तुम्हाला पटवून देतील ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत. तर या गोष्टींचा पायरी पायरीने अवलंब करत आपल्याला अंतिम सत्यापर्यंत पोहोचायचं असतं. आता जेव्हा मला योगाचे फायदे, मी स्वतः एक योग अभ्यासक नसलो तरी योग साधक आहे, मी घरी प्रतिदिन योग करत असतो, तर या योगातून काय काय फायदे होऊ शकतात. सर्वप्रथम आध्यात्मिक लाभ. आता आध्यात्मिक लाभ जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्यामध्ये मी कुठलाही धर्म खेचून आणत नाही. माणसाच्या मनामध्ये जी सतसत विवेक बुद्धी आहे, त्या विवेक बुद्धीला जो माणूस जागृत करतो आपोआप आध्यात्मिक सगळेच लाभ त्याच्यापर्यंत चालून येतात आणि तो शांतीचं जीवन जगू लागतो. आता आध्यात्मिक लाभ आणि योग यांचा काय संबंध, तर आपण जेव्हा योग सुरुवात करतो तेव्हाच आपल्याला सुरुवात प्रार्थनेने करावी लागते. मग अंबिका योग कुटीरमध्ये गायत्री मंत्र दिला जातो. काही लोक ख्रिस्ती आहेत ते त्यांची प्रार्थना पाळू शकतात. कारण अंतिमतः या सगळ्या प्रार्थनेचा अर्थ एकच आहे. मागे मी त्याच्यावर विचार करत होतो की ख्रिस्ती धर्माची जी मूळ प्रार्थना आहे, आता काही वेळापूर्वीच आपण म्हटली की आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. म्हणजे आमची सतसत विवेक बुद्धी नेहमी जागृत ठेव. शिंटो धर्माची देखील अशीच प्रार्थना आहे. मुस्लिम धर्मामध्ये देखील असंच सांगितलेलं आहे की हे अल्लाह हमें नेकी के राह पे लेके चलो. आणि गायत्री मंत्राचा जर तुम्ही अभ्यास केला, त्याचा अर्थ पाहिला, तर त्यामध्ये देखील विवेक बुद्धीची मागणी केलेली आहे. म्हणजे अंतिमतः वेगवेगळ्या भाषांमुळे या प्रार्थनांचं वेगवेगळं भाषांतरण झालेलं असलं तरी सुद्धा त्यामध्ये मागितलेलं तत्व हे एकच आहे. तर ते तत्व मागून आपल्याला आध्यात्मिक लाभ मिळवायचे आहेत. आध्यात्मिक लाभानंतर बौद्धिक लाभ. स्वामी विवेकानंदांचं एक उदाहरण मला आठवते की विवेकानंदांकडे एक ग्रंथांचा संच होता संपूर्ण. तर त्यांच्या एका शिष्याने त्यांना सांगितलं की स्वामीजी हा मी संच काही दिवसांसाठी घेऊ शकतो का. तर विवेकानंद म्हणाले संपूर्ण संचच घेऊन टाक, माझा वाचून झालेला आहे. तो काहीतरी विवेकानंदांना काही दिवसांपूर्वीच मिळालेला आणि इतक्या कमी कालावधीमध्ये हे ग्रंथ आणि तो संपूर्ण संच वाचून होणे, म्हणजे ज्या एक ग्रंथ वाचण्यासाठी दोन दोन वर्ष लागतात तर तो काही दिवसामध्ये संपूर्ण संच वाचून होणे ही काही साधी गोष्ट नव्हती. तर त्या विद्यार्थ्याने सांगितलं हे नक्की काय आहे. तर विवेकानंद म्हणाले कुठलाही ग्रंथ उघड, त्यामधलं कुठलंही पान काढ आणि मला विचार. त्या विद्यार्थ्याने विचारलं आणि तो आश्चर्यचकित झाला. तर हा जो बौद्धिक लाभ विवेकानंदांना जो मिळाला, मी असं म्हणतो केवळ योग अभ्यासामुळेच अशा प्रकारचा बौद्धिक लाभ तुम्हाला मिळू शकतो. अर्थात आपल्याला विवेकानंदांपर्यंत पोहोचणं म्हणजे कित्येक जन्मांचा प्रवास आहे.
परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अभ्यास करत असताना आपल्याला जो छोटा मोठा बौद्धिक लाभ हवा आहे तो आपल्याला त्यातून मिळू शकतो. म्हणजे मी माझ्या स्वतःचं उदाहरण देतो की माझ्याकडे योगसाधना म्हणजे जी औपचारिक योगसाधना असते ती मी अगदी 3-4 वर्षांपूर्वी चालू केली. त्या अगोदर मी एक संगीत अभ्यासक असल्याने आणि शास्त्रीय संगीताचा रोज रियाज करत असल्याने ध्यान धारणा ह्या गोष्टी आपसुकच इनडायरेक्टली माझ्याकडून घडत होत्या. तर त्यामुळे एक प्रकारे माझ्याकडून योग अभ्यासच झाला होता आणि त्याचा बौद्धिक लाभ मला हळूहळू समजत गेला. आता काही काही मुलांची ओरड असते की आम्ही कधी अभ्यास करणार योग अभ्यास, म्हणजे आमच्याकडे वेळच नाही. तुम्ही तुमची जीवनशैली हीच एक योग बनवून टाका. म्हणजे सकाळी उठल्यापासून अगदी तुम्ही तोंड धुता, तर तोंड धुताना नेत्रस्नान असा हा योगामध्ये प्रकार आहे तो प्रकार करा. काही वेळ स्वस्थ बसा, जास्त वेळ नाही, 3 मिनिटं स्वतःला द्या. त्यानंतर अभ्यास करताना शक्यतोवर आपलं एकचित्त लावण्याचा प्रयत्न करा, ते पण एक ध्यान आहे. गांधीजींनी तर चरख्यावर सूत कातणे याला देखील एक समाधी मार्ग म्हटलं होतं. कुठल्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे म्हणजेच तर ध्यान. तर वाचन हे सुद्धा एक ध्यानच आहे. त्यानंतर जेवताना शांतपणे जेवा. जेवल्यानंतर एक कमीत कमी 5 मिनिटं वज्रासनात बसा. ते झाल्यानंतर एक शतपावले चाला. शक्यतो संध्याकाळी 8 अगोदर जेवण घेण्याचा प्रयत्न करा. असं जर सगळं केलं तर तुम्ही योग मार्गावरच जाणार. हळूहळू तुमच्या प्रायोरिटीज बदलत जातील आणि तुम्ही योगाला कमीत कमी 15 मिनिटं द्यायला लागाल. त्या 15 मिनिटांत जास्त नाही, परंतु निदान सूर्यनमस्कार तरी तुम्ही करू शकाल. एक 12 सूर्यनमस्कार करायला मला बरोबर 10 मिनिटं लागतात. अशा प्रकारे योगाचे जे जे काही लाभ आहेत ते तुम्हाला मिळतील. आणि तुमच्या वयासाठी सगळ्यात महत्वाचा लाभ मी आज सांगणार आहे तो शारीरिक लाभ. आणि शारीरिक लाभ हा योगाचा मुख्य लाभ नाही, ते योगाचं एक बाय प्रॉडक्ट आहे. म्हणजे योगामुळे तुमचं शरीर तंदुरुस्त राहतेच, तो एक भाग झाला, परंतु तुम्हाला सौंदर्य प्राप्ती होते. तुमच्या चेहऱ्यावर एक तेज येते जे फेअर अँड लवलीने पण येऊ शकत नाही. आजकाल वैद्यकीय शास्त्रामध्ये अशा काही प्रणाली उपलब्ध आहेत की ज्यामध्ये रक्तप्रवाह तुमच्या चेहऱ्यामध्ये प्रवाहित केला जातो, ज्यामुळे चेहऱ्यावर तेज येते. खूप महागडा असा तो अशी ती एक ट्रीटमेंट आहे. योगामध्ये कसं आहे, कदाचित माझा व्हिडिओ दाखवतील. शीर्षासन आहे. शीर्षासनामध्ये आपण विपरीत करणी करत असतो, म्हणजे डोकं खाली पायवर. आता मी सांगत आहे, कदाचित माझा व्हिडिओ पण दाखवला जाईल, त्याचा अर्थ मी असं नाही सांगत सगळ्या मुलांनी आजपासून शीर्षासन चालू करा. ते इतकं सोपं नाही. ते प्रॉपर मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखालीच झालं पाहिजे, जसं मी केलेलं आहे. मला आमचे मिलिंद राऊत सर यांनी ते शिकवलेलं आहे. तर ते केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक तजेलदारपणा येतो. तुमच्या केसांची वाढ चांगली होते, केसांना आरोग्य मिळते, कारण संपूर्ण रक्तप्रवाह तुमच्या मेंदूपर्यंत जात असतो. अलीकडे मी आणि विरारचे डॉक्टर हेमंत जोशी आम्ही एक प्रयोग चालू केलेला आहे की मुलांना आजकाल टायगर श्रॉफ सारखी बॉडी बनवण्याची एक क्रेज झालेली आहे, आणि त्यामध्ये त्यांना चुकीचं असं मार्गदर्शन केलं जाते आणि त्यांच्या शरीरावर दूरगामी असे विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तर अशा वेळेला योग साधना करून पारंपरिक भारतीय जो आहार आहे तो पाळून देखील आपण तशा प्रकारची बॉडी बनवू शकतो. कारण स्वतः टायगर श्रॉफचे वडील जॅकी श्रॉफ यांनी सांगितलेलं की हा माझा मुलगा कोरियन डाएट फॉलो करतो, याला काय माहित की आम्ही डाळ भात खाऊन आमचं हे शरीर जे आहे ते कमावलं होतं. तर तशा प्रकारचं आपल्या भारतीय प्रणालीमध्ये देखील होऊ शकते. आणि फक्त शारीरिक लाभाबरोबर इतर सगळे लाभ येतात ते वेगळे. तर त्यामुळे मी सगळ्या विद्यार्थ्यांना आज सांगेन की योग साधना करा. आमचं अंबिका योग कुटीर आहे आगाशीला, फ्रीमध्ये शिकवलं जाते दर रविवारी. सध्या लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिकवलं जाते. तर आमच्या संपर्कात राहा. आणि सगळ्यात शेवटला जाता जाता मी योगाचा फायदा जो सांगणार आहे तो जागतिक लाभ. म्हणजे आमची प्रार्थनाच अशी आहे की सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. असं नाही म्हटलं की हिंदू सुखी नाह संतु, की अहम सुखी नाह संतु.
मनुष्याम सुखिना संतु असं नाही सांगितलं, सर्वेपी, त्यामध्ये सगळ्या सगळे सगळ्या जाती धर्मातली लोक आली, त्यामध्ये सगळे प्राणी मात्र आले. आणि अशा प्रकारे विश्व बंधुत्व जे आपल्या भारतीय संस्कृतीने जगाला दिलेलं वरदान आहे ते स्थापित करणं, धर्माच्या पलीकडे, माणसांच्या पलीकडे, सगळ्या प्रकारच्या बंधनांच्या पलीकडे, म्हणजे गुरुदेव टागोरांनी ज्या वैश्विकरणाचे स्वप्न पाहिले होते, वेअर माइंड इज विदाउट फिअर, त्या वैश्विकरणापर्यंत आपण जाणार आहोत. आणि तेच योगाचं मुख्य उद्दिष्ट आहे. ते उद्दिष्ट आपण जर साध्य केलं तर जगामध्ये शांतता आणि आनंद यायला वेळ लागणार नाही. जय वसुंधरा. धन्यवाद मॅक्सवेल, तू इथे आलास आणि आम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे, आमची नक्कीच ही भावना तयार होते की तुझ्यासारख्या माजी विद्यार्थ्यांमुळे महाविद्यालय आणि संस्था ही मोठी होत असते. थँक्यू सो मच. आपल्यामध्ये आणखीन एक योग अभ्यासक नाईक सरांना आपण ऐकण्यासाठी खूप उतावीळ झालेलो आहोत, परंतु आपल्या ज्ञानदीप मंडळाचे सदस्य आणि आजच्या कार्यक्रमाला साजेसं असं व्यक्तिमत्व सिल्वेस्टर लोपेझ सर देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना मी अगदी थोडक्यात त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. सिल्वेस्टर लोपेझ सर, नमस्कार. हॅलो शॉन, व्हिडिओ ऑन करा. बोला बोला सर, बोला. लोपेझ सर बोला. हा नमस्कार, मी सिल्वेस्टर लोपेझ सर. सर्वप्रथम आजच्या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं या प्रशिक्षणासाठी जे जे सहभागी झालेले आहेत, वक्ते, प्रवक्ते, एक्सपर्ट, या सर्वांना सर्वांचं मी स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आता माझ्या आधीच मॅक्सवेल लोपेझ ह्यांनी योगाबद्दल बरीचशी माहिती सांगितलेली थोड्याफार प्रमाणामध्ये. मला अभिमान वाटतोय की मॅक्सवेल हा आमचा विद्यार्थी आहे. कॉलेजमध्ये तो ज्ञानदीप मंडळाच्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये होता, परंतु आमच्या आय डी शिक्षण प्रतिष्ठानची जी शिबिरं चालवली जायची त्या शिबिरातला तो एक शिबिरार्थी, उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो. आणि तो आजपर्यंत त्याची वाटचाल पाहता तो या क्षेत्रामध्ये निर्णया विविध संगीत, कला, गायन, योग ह्या सगळ्यामध्ये तो पुढे आलेला आहे. ही आमची एक पावती आहे. एल डी शिक्षण प्रतिष्ठानने कार्यान्वित केलेल्या शिबिरातला एक पोचपावती आम्हाला ती मिळालेली आहे. समाजापुढे आम्ही ती ठेवलेली आहे. आजचा योग दिन जो आहे त्या निमित्ताने मी फक्त शुभेच्छा देणार आहे. योगाच्या काही फारशा गोष्टी मी सांगणार नाही आहे. मी एक निवृत्त शिक्षक आहे, बोलायला खूप आवडतं पण वेळ कमी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यापेक्षा या ठिकाणी जाणकार ज्ञानी लोक असे आहेत, नाईक सर आहेत. मी एवढंच म्हणेन, आपलं शरीर जे आहे ते एक यंत्र आहे आणि त्याची योग्य काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. ते स्वच्छ ठेवणं, त्याची झीज भरून काढणं, ते नेहमी कार्यान्वित कसं राहील ह्याकडे पाहणं, ह्यासाठी योगा हा अत्यावश्यक आहे. आता योगा म्हणजे मनाचा आणि शरीराचा असा जो व्यायाम आहे, अशा प्रकारची त्याच्यामध्ये जवळजवळ 8 अंग आहेत. यम, नियम, त्यानंतर योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात समाविष्ट होत आहेत. आणि आणखीन एक गोष्ट मी ह्या ठिकाणी आवर्जून सांगेन की योगाचे फायदे मानसिक आणि शारीरिक संतुलन राखण्यासाठी तर होतंच, पण सगळ्यात मोठे फायदे त्याच्यात असे आहेत की आपल्या शरीराची तंदुरुस्ती, वजनात घट, त्यानंतर ताणतणावापासून मुक्ती, अंतर्यामी शांतता, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं, त्यानंतर नातेसंबंधात सुधारणा घडवून आणणं,
ऊर्जा शक्ती त्यामुळे वाढते, शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुद्धा सुधारते, अंतर्ज्ञानात वाढ होते, आपली कांती तेज होते। ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर योगापासून खूप मोठे फायदे मिळतात। जाता जाता आणि शेवटी एकच सांगेन, ह्या आजच्या प्रशिक्षणासाठी जे हजर आहेत त्यांना याचा चांगला लाभ घेता यावा। जे ह्या क्षेत्रातले ज्ञानी आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडून चांगलं मार्गदर्शन होईलच। परंतु आजच्या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं आमच्या ह्या कॉलेजने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खरं म्हणजे स्तुत्य आणि अभिमानास्पद आहे। मी कॉलेजच्या अध्यक्षापासून सचिवापासून सगळ्या कार्यकारी मंडळाला, कॉलेजमधल्या सर्व मुख्याध्यापक जे आहेत डिसोजा सर किंवा जे प्राचार्य प्राध्यापक आहेत, तिथला जो स्टाफ आहे, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो। आणि या शिबिरासाठी माझ्याकडून हे शिबिर किंवा हे प्रशिक्षण उत्तम तऱ्हेने पार पडावं, सगळ्यांच्या स्मरणात राहावं म्हणून माझ्याकडून मी शुभेच्छा देतो। एवढं बोलून मी माझे दोन शब्द ह्या ठिकाणी संपवतो। धन्यवाद। अगदी थोड्याच वेळात लोपित सर आपण योगाविषयीचे फायदे, त्याचे अनेक पैलू आम्हाला उलगडून सांगितलेले आहेत। आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल आपले मनस्वी आभार। थँक्यू लोपित सर। धन्यवाद। आभारी। माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण पुढच्या महत्त्वाच्या भागासाठी म्हणजे ज्या कार्यक्रमासाठी आपण अंबिका योग कुटीरला आज इकडे आवतरण केलेलं आहे, आमंत्रण केलेलं आहे, त्याची संपूर्ण टीम 10 वाजल्यापासून आपल्यामध्ये उपस्थित आहे। मी नाईक सरांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाची सूत्र नाईक सर, मायकल सर, मिलिंद सर, कांचन मॅडम, शिंदे मॅडम आणि रेखा मॅडम यांनी हातात घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। ओव्हर टू टीम ऑफ अंबिका योग कुटीर। नमस्कार। आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करणार आहोत, पण प्रार्थनेची सुद्धा तयारी करण्यासाठी किंवा आपल्या या साधनेची तयारी करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला प्राणाकर्षण क्रिया करायची आहे। सर्वांनी डोळे बंद करा आणि मी सांगतो ते ऐका। हळूहळू आपलं लक्ष जे आहे ते आपल्या श्वासावर केंद्रित करा। श्वास नाभी केंद्रापर्यंत भरतो अशी कल्पना करा। बिंबीपर्यंत श्वास भरता आणि परत तिथून श्वास सोडता। अगदी सावकाश तुम्ही श्वास भरता आणि सावकाश श्वास सोडता। सुरुवातीला आपलं लक्ष नाभी केंद्राकडे असेल। 3 ते 5 श्वास प्रश्वास रोजच्या साधनेत आपण असे नाभी केंद्रावर घेतले की आपलं लक्ष आहे ते मूलाधार चक्र, षटचक्र आपल्या शरीरात आहेत त्यातलं मूलाधार चक्र जे गुदद्वाराच्या जवळ आहे, तिथून श्वास भरताना तिथून आपलं लक्ष हळूहळू वर न्यायचं आहे। ते भ्रुकुटी मध्ये जिथे आपण टिळालो होतो कपाळात तिथपर्यंत न्यायचं। श्वास सोडताना भ्रुकुटी मध्यापासून पुन्हा गुदद्वारापर्यंत, म्हणजे भ्रुकुटी मध्य म्हणजे आज्ञाचक्र आणि गुदद्वार म्हणजे त्या ठिकाणी मूलाधार चक्र। श्वास भरताना मूलाधार चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत जा आणि श्वास सोडताना आज्ञाचक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत। सावकाश श्वास भरून सावकाश श्वास सोडायचा आहे। आता हा संपूर्ण प्रवास जो आहे तो आपण पाठीच्या कण्यातून करतो अशी कल्पना करा। श्वास भरताना आपण पाठीच्या कण्यातून आपलं लक्ष फिरवत फिरवत पूर्ण आपल्या भ्रुकुटी मध्यात आणायचं आहे। श्वास सोडताना भ्रुकुटी मध्य ते पाठीच्या कण्यातून पुन्हा मूलाधार चक्र म्हणजे गुदद्वाराकडे यायचं आहे। असे 7 ते 8 म्हणजे एकूण किमान 10 श्वास प्रश्वास आपल्या रोजच्या साधनेत घ्यायचे आहेत। अशा प्रकारे ही जी आहे ती प्राणाकर्षण क्रिया, प्राण हाच परमेश्वर आहे आणि जोपर्यंत प्राण आपल्या शरीरात आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे, आपल्या ह्या शरीराला किंमत आहे। एकदा प्राण निघून गेला की 2 तासात त्याला शरीराच्या बाहेर म्हणजे घराच्या बाहेर काढतात, कितीही प्रिय व्यक्ती असली तरी। किंवा परमेश्वर
म्हणजे राम आहे तोपर्यंत किंमत आहे. एकदा राम निघून गेला एखाद्या गोष्टीतला की त्याची किंमत शून्य होते. तशी ही प्राणाकर्षण क्रिया म्हणजे श्वासावर लक्ष. श्वासावर लक्ष म्हणजे परमेश्वराशी डायरेक्ट संधान. दुसऱ्या कोणत्याही क्रिया तुम्ही न करता फक्त 5 मिनिटं तुम्ही श्वासावर असं लक्ष दिलं रोज, तर एका महिन्यात तुमचा रक्तदाब आहे तो नियंत्रणात येईल, तुमच्या रागावर तुमचं नियंत्रण येईल. आणि रोजच्या साधनेमध्ये किमान 8 ते 10 श्वासप्रश्वास घेतले तर साधनेसाठी तुम्ही अजूनपर्यंत श्वासप्रश्वास लक्ष देत आहे तसं मी समजतो. साधनेसाठी जी तयारी पाहिजे ती मनाची तयारी होते. तुम्हाला शांतता मिळेल, स्तब्धता मिळेल, एकाग्रता मिळेल आणि पुढची साधना आपली चांगल्या प्रकारे होईल. आणि म्हणून विद्यार्थी असल्यामुळे त्यांना मी सांगेन की रोज आपला अभ्यास सुरू करण्यापूर्वी 5 मिनिटं पुस्तकं काढल्यानंतर डोळे बंद करा आणि अशा प्रकारे श्वास प्रश्वास घ्या, म्हणजे 5 मिनिटं प्राणाकर्षण क्रिया घ्या आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. बघा तुम्हाला किती अभ्यास लक्षात राहतो ते, कारण आपल्याला पूर्ण शांतता आणि एकाग्रता मिळते. आता आपण योगाच्या योग दिनाच्या निमित्त प्रोटोकॉलच्या निमित्त जी प्रार्थना आहे ती आपण प्रार्थना करणार आहोत. मी आमच्या ज्या सेविका आहेत कांचन मॅडम त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रार्थना घ्यावी. सर्वांनी हात जोडायचे, डोळे बंदच राहतील. प्रार्थनेचा अर्थ सांगा त्यांना. अर्थ हा प्रार्थनेचा अर्थ आहे, हम सब मिलकर चले, हम साथ मिलकर बोले, हमारे मन एक सुर, जिस प्रकार पूर्व समय में देवों का आचरण रह चुका है इसलिए वे बंधन में है. नमस्कार. परम पूज्य निकम गुरुजीला नमस्कार. माँ भगवतीला नमस्कार. सर्व साधकांना सेवकांना उपस्थितांना माझा नमस्कार. अंबिका योग कुटीर आगाशी शाखेतर्फे आजच्या 7व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांचं स्वागत. 27 सप्टेंबर 2014 या दिवशी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एक योगाविषयी प्रस्ताव मांडला, योग दिनाचा. हा जागतिक योग दिनाचा प्रस्ताव जवळजवळ 193 पैकी 170 ते 175 देशांनी मान्यता केली, मान्यता दिली. आणि मग पुढच्या वर्षी म्हणजे हा जूनमध्ये 21 जूनच्या दिवशी हा 15ला पहिला योग दिन साजरा झाला. त्या दिवसापासून आज तक दरवर्षी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. जगात योगाची ओळख रामदेव बाबांनी करून दिलीच होती आणि आता जागतिक योग दिन आल्यामुळे सगळ्या जगातले लोक योगाकडे लक्ष देऊ लागले. हे भारतीय पुरातन शास्त्र आहे, ऋषी मुनींनी दिलेलं शास्त्र आहे आणि ते शास्त्र किती उपयुक्त आहे आपण आपल्या काही गोष्टी विसरून गेल्या आहेत, पण परदेशी लोक त्याचा चांगला अभ्यास करतात आणि त्याचा त्यामुळे जगातल्या सगळ्या लोकांनी याचा स्वीकार केला. अजूनपर्यंत आपल्याकडे बऱ्याचशा लोकांचं असं मत आहे किंवा योग म्हणजे काय, तर बऱ्याचशा लोकांना वाटतं योग म्हणजे शारीरिक कसरती, व्यायाम करणे म्हणजे योग किंवा व्यायामाचा एक दुसरा भाग. तर तसं नाही आहे.
योग म्हणजे संस्कृत धातू युज आहे, म्हणजे जोडणे. काय जोडायचंय आपल्याला? तर माणसाचं मन आणि शरीर हे पहिलं जोडायचंय. बऱ्याच वेळेला आपण एक काम करत असतो शरीराने आणि मनात आपले विचार दुसरे असतात, त्यावेळेला ते काम तेवढं यशस्वी होत नाही. पण ज्या वेळेला मन आणि शरीर दोघं एकत्र करून, ज्याला आपण एकाग्र म्हणतो, एक अग्र एक टोक, त्यावेळेला ते काम लवकर होतं. विज्ञानाचे विद्यार्थी आहेत किंवा शाळेत शिकलेले सगळे विद्यार्थी आहेत, त्यांना माहिती आहे की बहिर्गोल भिंग घेतलं आणि सूर्यप्रकाशात एकाच प्रकारचा कागद 10 मुलांना दिला आणि त्यांना सांगितलं की हा कागद जाळायचा आहे बहिर्गोल भिंगाच्या साधनाने सूर्यप्रकाशात, तर त्याच्यातले जे विद्यार्थी एकाग्र होतात त्यांचा कागद झटकन जळतो आणि जे भिंग असं फिरत फिरत राहतात त्यांचा कागद जळतच नाही. क्रिया एकच, कागद एकच, भिंग एकाच प्रकारचं, तरी सुद्धा कागद एकाचा जळतो आणि एकाचा जळत नाही. त्याला कारण एकाग्र होता येत नाही. तुम्ही आम्ही जर एकाग्र झालो तर या जगातलं कोणतंच कार्य अशक्य नाही. कारण जेवढं या जगामध्ये ज्ञान किंवा वस्तू आहेत तेवढ्या सगळ्या आपल्या शरीरात आहेत, जेवढं ब्रह्मांडात आहे तेवढं पिंडात आहे, किंवा तिलमा तेल है चकमक में आग है तेरा साई तुझ में है जाग सके तो जाग. मेहनत केली, प्रयत्न केला, सकाळी लवकर उठले 5 वाजता आणि रात्री 10 वाजता झोपले तर तुम्हाला हे सगळं प्राप्त होऊ शकतं. सकाळी लवकर उठल्यानंतर त्याचा तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि म्हणून योग म्हणजे काय? तर शरीर आणि मन जोडायचं आहे. आणि हे शरीर आणि मन कसं जोडायचं? एका मिनिटात मनामध्ये 1000 विचार येतात. आता हे विचार जायचे कसे आणि मी एकाग्र व्हायचं कसं? तर त्याला एकच साधन आहे, श्वासावर लक्ष. श्वासावर लक्ष म्हणजे प्राणावर लक्ष. आत्ता सांगितलं प्राण म्हणजे परमेश्वर आणि त्याच्यावर लक्ष द्यायचं. तर कसं? तर आपण जो प्राणवायू घेतो, आपण जो श्वास घेतो, तो आपण नाभिकेंद्रापर्यंत भरतो अशी कल्पना करायची आणि पुन्हा सोडायचा. हा श्वासावर पूर्ण लक्ष झालं तर त्या काळामध्ये तुम्ही प्रयोग करून बघा, घरी बसून 5 मिनिटात एक विचार सुद्धा तुमच्या मनात येणार नाही आणि आपण एकाग्र होऊ. तर आता हे दोघं जोडले तरी काम होईल का? नाही, अजून होणार नाही. कारण अजून आपल्याला या दोघांना ईश्वराशी जोडायचं आहे. आता तो ईश्वर कुठे आहे? मंदिरात आहे, मस्जिदेत मध्ये आहे का, चर्च मध्ये आहे का, कुठे आहे? तर हा देहरूपी मंदिरामध्ये हृदयरूपी हृदयामध्ये हृदयरूपी देहाच्या या हृदयरूपी मंदिरात बसलेला आहे. तो कोणत्या धर्माचा आहे का? नाही. कोणत्या धर्माचा नाही, कोणत्या पंथाचा नाही, कोणाचाच नाही. सबका मालिक एक आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही भाषेत आणि कोणत्याही पद्धतीने त्याची प्रार्थना करा, त्याच्यापर्यंत पोहोचते आणि तो त्याची दखल घेतो. जसं रस्त्याला एखादा चाललेला माणूस पाठमोरा आहे पण आपण त्याच्या नावाने हाक जर मारली तर तो मागे वळून बघतो. एक सामान्य माणूस हाक मारतो आणि मागे वळून बघतो, तर परमेश्वराला जर हाक मारली तर मागे वळून का बघणार नाही? योगात आपण त्याला काय करतोय? साध देतो, साध म्हणजे हाक मारतो त्याला आणि तो परमेश्वराशी आपण जोडले जातो. परमेश्वर आपली आई आहे. आईचं बोट धरलेलं लहान मूल जेवढं बिंधास असतं त्याला वाटतं या जगात माझं कोण काही करत नाही, माझी आईच सगळ्यात अशी शूर वीर आहे. आणि आपण पाहतो माता कशी आपल्या बालकांचं संरक्षण करते हे आपण पशु पक्षापासून सगळ्यांचं पाहतो. तशा पद्धतीने ईश्वर आपली आई आहे आणि योगाच्या सहाय्याने त्याचं जर बोट तुम्ही धरलं तर या जगात कोणतंही संकट तुमचं काही वाईट करू शकत नाही. कितीही संकट आली तरी तुम्ही त्याला तोंड देऊन पुढे जाऊ शकता. आणि योग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मन शरीर एकत्र करायचं आणि ते ईश्वराशी जोडायचं आहे. आणि ईश्वराशी जोडण्यासाठी श्वासाचा मार्ग जगातल्या कोणत्याही पुस्तकात किंवा कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही जा, योग म्हटलं की त्यांनी नाकाला असा हात लावलाच पाहिजे, म्हणजे श्वास प्रश्वासावर लक्ष दिलंच पाहिजे त्यांनी. त्याशिवाय योग होऊ शकत नाही. मग शारीरिक क्रिया प्रत्येकाच्या वेगळ्या असतील, आसनं वेगळी असतील, पण योग म्हणजे श्वासाची प्रक्रिया आहे आणि श्वासामध्ये सगळी ताकद आहे. तुम्ही नुसतं शांत बसा आणि फक्त श्वासावर लक्ष द्या की तुम्ही ईश्वराशी जोडले जाल आणि मग तुम्हाला काही त्रास वाटणार नाही. आता भगवद्गीतेत अनेक प्रकारचे योग सांगितलेले आहेत पण पतंजलीने त्यातला अष्टांग योग आपल्या सामान्य माणसासाठी काढलेला आहे. आणि तो अष्टांग योग म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. ह्याच्यापैकी यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार हे बाह्यांग योग आहेत आणि ध्यान धारणा समाधी अंतरंग योग आहे. किंवा आपण सामान्य माणसं साधारणपणे यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहारापर्यंत जातो, ध्यान धारणा समाधी हे योगी लोक करतात, त्यांना पुढे खूप
काही प्राप्त करायचंय, आपल्याला फक्त आपले शरीर आरोग्य चांगलं ठेवून जीवन सुखाने कसं जगता येईल ते बघायचं आहे. आणि त्यामुळे हे बाह्यांग जी हे आहे अभ्यास तो आपण जास्त करतो आणि अंतरंग कमी करतो. यम आणि नियम ह्या महत्वाच्या दोन पायऱ्या आहेत योगाच्या. आपण सगळे धावतो कुठे, एकदम यम नियम आसनाकडे जातो. किंवा काही लोक सांगतात आम्हाला प्राणायाम शिकवा, म्हणजे यम नियम त्यांना काही नको, डायरेक्ट प्राणायाम शिकवा आम्हाला. तर असं काही नाही, त्याच्यातले प्राणायाम म्हणजे सिंहाची शिकार आहे. जर शिकार करता आली तर ठीक, नाही तर तुमची शिकार होऊन जाईल. आणि म्हणून प्राणायामाकडे एकदम धावत जायचं नाही, तर एकदम हळूहळू क्रमाक्रमाने जायचं. तर पहिली पायरी जी आहे ती यम. यम म्हणजे तुम्ही जगाशी कसे वागता, हे महत्वाचं आहे. म्हणजे आणि नियम म्हणजे आपण आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने वागतो. मी माझ्या घरात यमामध्ये पाच क्रिया आहेत जगाशी वागण्याच्या, अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. या पाच गोष्टी यमामध्ये आहेत. आणि नियमामध्ये शौच संतोष तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान, या पाच गोष्टी आहेत. तुम्ही घरात खूप नियम पाळता, देवधर्म करता, जप जाप करता आणि प्रार्थना करता, सगळं करता, पण जगातल्या लोकांशी जर तुमचा व्यवहार चांगला नसेल तर याची शून्य किंमत आहे, तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. आणि मग असे लोक सांगतात आम्ही एवढं देवाचं करतो तरी सुद्धा आमच्या वाटेला अशी संकटं का येतात. ते आपली कर्माची फळं असतात. आपण जे जगाला देतो ते आपल्याला आपोआप प्राप्त होत असते. आणि म्हणून दिलं ते प्राप्त होते. ते काय द्यायचं, आपण काय देतो, शिव्याशाप देतो, लोकांना फाटलेलं तुटलेलं देतो, कोणाला काय करतो शिळपाक देतो. ते आपल्याला किंवा आपल्या पुढच्या पिढीला मिळणारच आहे. तुम्हाला जर चांगलं हवं असेल तर जे तुम्हाला आवडतं ते जगाला द्या आणि मग गमत बघा ते तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या पिढीला मिळते की नाही ते. आणि म्हणून ह्यांनी सांगितलं की तुम्ही जे ते देता किंवा लोकांशी वागता ते त्या पद्धतीने वागू नका. किंवा यमामध्ये अहिंसा सांगितलेली आहे. अहिंसा म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, फक्त रक्तपात करणं, ठोसे मारणे, बंदुकीने तलवारीने मारणे, याला आपण अहिंसा म्हणतो. तर ती हिंसा नुसती तीच नाही, तर तुम्ही आम्ही सगळे हिंसा करतो. कशी हिंसा करतो, तर अगदी आपली प्रिय पत्नी आहे तिला आपण काहीतरी वाईट बोलतो आणि तिचा अपमान करतो. आपले आई वडील देवा समान आहेत, त्यांना आपण काहीतरी बोलतो, त्यांचा अपमान करतो. किंवा तीन प्रकारे हिंसा केली जाते, एक कायेने, एक वाचेने आणि तिसरी मनाने. कायेने जी हिंसा आहे ती लोकांना दिसते, त्यामुळे सगळे लोक कायेने हिंसा करतात असं नाही. किंवा कायेने हिंसा करणे म्हणजे बंदुकीने तलवारीने मारणं वगैरे, ठोसे मारणे वगैरे. वाचेने हिंसा म्हणजे शिवाशाप देणे. आणि मनाने हिंसा म्हणजे जेव्हा आपल्या समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा पदाने मोठी आहे, पैशाने मोठी आहे, ताकदीने मोठी आहे, आपण त्याचं काही करू शकत नाही, किंवा मनातल्या मनात आपण त्याला ठोसे मारतो, तर ती जी परिस्थिती आहे ती मनाने केली, कोणत्याही प्रकारची हिंसा केली तर त्याचा त्रास जेवढं तुम्ही कायेने केलेल्या हिंसेने त्रास तुम्हाला होतो, त्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला वाचेने आणि मनाने केलेल्या हिंसेचा असतो. कारण त्याचा समोरच्याला त्रास कमी असतो आणि तुम्हाला त्रास जास्त असतो. जो शिवी देईल ती शिवी त्यालाच त्रासदायक होते. आणि त्यामुळे भांडण झालं की शिव्या दिल्या की एखादा माणूस उठतो त्यांनी मला शिवी दिलं असं असं घडलं, पण याला अजून माहिती नसतं की त्यांनी मला शिवी दिली तीच मी शिवी त्याला फिरवली होती, त्याची त्याच्याकडे गेली असेल पण माझी माझ्याकडे आली आणि त्यामुळे मला त्रास झाला. आणि मी सांगतो काय की त्याच्या शिवी त्याच्या जिभेवर काय काळ्या रेषा आहेत आणि काय आहे असं सांगतो. काहीच नाही, तुझ्याच जिभेवरच्या रेषा तुला त्रास देत आहेत. आणि म्हणून काया वाच्या मनाने कोणाची हिंसा करू नका. दुसरं आहे सत्य. सत्य म्हणजे खरं बोला. खरं बोला म्हणजे जसं घडलंय तसं सांगणं हे सत्य आपल्याला वाटतं, तसं नाही आहे. सत्य म्हणजे जी घटना तुम्ही सांगितल्यानंतर जगाचं कल्याण होणार असेल तर ती खोटी असली तरी ती सत्य, आणि जे घटना सांगितल्यानंतर जगाचं काही नुकसान होणार असेल ती सत्य असेल तरी असत्य. म्हणून सारासार विचार करून काय बोलायचं हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ एक गाय पळत जात आहे, त्याच्यामागे तलवार घेऊन एक माणूस येतो आहे. ती गाय पळाल्यानंतर मध्ये एक माणूस धावत येतो आणि त्या मध्ये एक उभा असलेल्या माणसाला विचारतो गाय कोणत्या दिशेने गेली. गाय डाव्या दिशेने गेलेली असते पण तो माणूस म्हणतो उजव्या दिशेने गेली. त्यामुळे काय होतं, सांगितलंय त्यांनी खरं म्हणजे खोटं सांगितलंय त्यांनी की गाय डाव्याबद्दल गेली आणि उजव्या बद्दल सांगितली, तरी सुद्धा ते सत्य आहे. का सत्य आहे, तर त्याच्या सांगण्यामुळे एक जीव वाचला, एका जीवाचा एक प्राण वाचला. तर तुम्ही जेव्हा जेव्हा निर्णय घ्याल, तेव्हा त्यांनी सांगितलंय की गुंडाशी गाठ पडली, एखाद्या मुलीचं लग्न जमत असेल आणि तुमच्या बोलण्यामुळे जर ते लग्न तुटत असेल तर तुम्हाला पाप लागेल, मग तुम्ही त्यावेळेला फार फार तर नरोवा कुंजरोवा सारखं मला जर याच्यातलं काही माहिती नाही दुसऱ्या कोणाला विचारा सांगू शकता, पण तुम्ही जर ते सत्य सांगितलं आणि त्या मुलीचं लग्न जर तुटलं तर तुम्ही त्या दोषी असता. म्हणून सत्य काय सांगायचं, तर ज्याच्यामुळे काहीतरी जगाचं कल्याण होईल ते सत्य आणि जगाचं नुकसान होईल ते असत्य,
स्वार्थासाठी कधीही खोटं बोलू नका. किंवा हे दुसरं सत्य आहे. तिसरं आहे अस्तेय म्हणजे चोरी. चोरी म्हणजे आपण फक्त गुंड डाकू दरोडे घालतात पाकिट मार करतात त्यांना आपण चोरी समजतो. ते नाही. तुम्ही आम्ही सगळे संसारी चोरी करत असतो. काय करतो तर आपलं जे कर्तव्य कर्म आहे उदाहरणार्थ कामावर जाताना उशीर जायचं येताना लवकर पळायचं. आज साहेब आले नाही म्हणून दिवसभरात काही कामच करायचं नाही. तो साहेब वर बसलेला आहे त्याचा सीसी कॅमेरा 24 तास तुमच्यावर लागलेला आहे पण तो तुम्हाला माहिती नाही. तो तुम्हाला बरोबर दूध का पैसा दूध मे पाणी का पैसा पाणी मे असं करणार आहे सगळं पण ते तुम्हाला कळणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की अस्तेय म्हणजे चोरी त्याचं माझ्यावर कायमचं लक्ष आहे. मी सीसी कॅमेराच्या आत सीसी कॅमेराच्या समोर मी उभा आहे किंवा मला कसं वागलं पाहिजे हा परमेश्वराचा सीसी कॅमेरा 24 तास त्यांनी सांगितलं. चित्रगुप्त जो आहे परमेश्वराच्या दरबारात तो तुमचं गुप्त चित्र काढतो म्हणजे सीसी कॅमेरा कायमचा चालू ठेवतो. आणि म्हणून कार्य करताना कायमची परमेश्वराची आठवण ठेवा म्हणजे तुम्ही चोरी करणार नाही. डॉक्टर लोक नको असलेलं वेगवेगळ्या टेस्ट करायला सांगतात आणि लोकांना बुडवतात. व्यापारी लोक धान्यामध्ये भेसळ करतात आणि लोकांना गुंतवतात. कर्मचारी कामामध्ये गडबड करतात आणि ही सगळी चोरी आहे. किंवा अशा प्रकारची चोरी आपल्या हातून घडत असेल तर आपल्याला त्याचा फायदा होणार नाही जीवनात. आणि म्हणून आपल्यावर परमेश्वराचं 24 तास लक्ष आहे किंवा कॅमेरा चालू आहे असं समजून करा. तुम्ही एकट्या खोलीमध्ये बसलेल्या जिथे कोणी नाही तिथे सुद्धा तुम्ही कोणती वाईट गोष्ट करू शकणार नाही कारण परमेश्वर तुमच्या जोडीला आहे हे तुम्हाला माहित असलं तर. अस्तेय म्हणजे चोरी. ही चोरी अशा प्रकारे करायची नाही. कोणत्या कर्तव्य कर्म नीट करा. चौथा आहे ब्रह्मचर्य. आपल्याला ब्रह्मचर्य म्हणजे काय माहिती आहे. अंगाला भस्म फासलाय भगव वस्त्र घातलं आणि हिमालयात जाऊन बसलाय तो ब्रह्मचारी वाटतो पण तो ब्रह्मचारी नाही. तुम्ही आम्ही सुद्धा संसारी लोक ब्रह्मचारी राहू शकता. कसं तर आपल्याला परमेश्वराने जो जोडीदार दिला आहे आपलं जग आपला जो काम आहे तो एकाच पात्रात ठेवायचा आहे. तो एका पात्रात ठेवला म्हणजे तुम्ही ब्रह्मचारी आहात. त्यासाठी आपल्याला काय सांगितलंय लग्न हे अशा प्रकारचा एक विधी दिलेला आहे की एक संस्कार दिलेला आहे की ज्याच्यामुळे आपण आपल्या कामाला एका पात्रात ठेवू शकतो. तुम्ही या जगातल्या तुमच्या पत्नी सोडून जगातल्या सगळ्या स्त्रियांना तुम्ही आपली माता मानायला पाहिजे. जग आणि सर्व स्त्रियांनी जगातले सगळे पुरुष हे आपले पिता मानायला पाहिजे. हेच खरं ब्रह्मचारी आहे. त्याच्यानंतर अपरिग्रह म्हणजे संग्रह. किती संग्रह करायचा तर जगात प्रत्येक जीवाला जन्माला घालताना परमेश्वरने त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे पण माणसाने ही साखळी तोडलेली आहे. तो काय करतो आपल्याला 5 किलो तांदूळ पाहिजे तर 50 किलो 100 किलो आणि 200 किलो तांदूळ भरून ठेवतो. आणि त्याच वेळेला ज्यांना बाहेर दुसरे लोक असतात गरीब लोक त्यांना खायला मिळत नाही उपाशी राहतात. लोक सगळ्यांसाठी धान्य केलंय पण अर्धे काही लोकांनी सगळ्यांसाठी कपडे निर्माण केले. एकाच माणसाने शिकड्यांनी अशा प्रकारची कपडे घरात ठेवले आहेत. जे कपडे तो 6 महिने वर्ष 2-2 वर्ष वापरत नाही तरी सुद्धा त्यांनी ते कपडे ठेवलेले आहेत. जर तुम्ही वापरत नसाल योग्य वेळी योग्य माणसाला चांगले तोपर्यंत देऊन टाका. चांगलं धान्य तुमचं पोट भरल्यानंतर उरलेलं फ्रीज मध्ये ठेवण्यापेक्षा जो कोणी उपाशी असेल पशु पक्षी कोणीही त्याला द्या. 4 दाणे टाकले तर 400 दाणे रुजतात. तर तुम्ही जर पेरलं तर उगवणार आहे. आणि ह्या अशा पद्धतीने अपरिग्रह म्हणजे संग्रह करू नका. आवश्यक तेवढा संग्रह करा. 4 माणसं तुमच्या घरी आली 4 दिवस राहणार असतील त्यांना खायला घालेल एवढं तुमच्या घरी असलं पाहिजे. अशा पद्धतीने प्रत्याहार म्हणजे संग्रह करू नका. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा विषय आहे तो नियम. नियमामध्ये शौच सांगितलंय. शौच म्हणजे शुद्धता. मनाची शुद्धता शरीराची शुद्धता आपल्या घराची शुद्धता परिसराची शुद्धता ही सगळी असेल तरच आपण आरोग्यपूर्ण जगू शकतो. लोक काय करतात मी आता सांगितलं तसं नियम पाळतात पण यम पाळत नाही. याचं उदाहरण असं की माझ्या घरातली मी सगळी स्वच्छता केली सगळा कचरा एका सुपात भरला आणि दुसऱ्याच्या दारात नेऊन टाकला. मी नियम पाळला म्हणजे शौच पाळलं माझ्या घरातलं पण यम पाळला नाही. समाजाशी माझा व्यवहार चांगला नाही त्यामुळे मला त्याचा फायदा होणार नाही उलट तोटाच होईल. आणि त्यामुळे मी किती जरी नियम पाळले तरी मला त्याचा फायदा होणार नाही. किंवा शौच म्हणजे शुद्धता करायची मनाची शरीराची सगळ्याची. आणि त्यानंतर हे संतोष. ठेविले अंत अनंते तैसेची राहावे मनी असू द्यावे समाधान. किती असू द्यावे समाधान. तर अशा प्रकारचं हे समाधान पाहिजे. पण लोक त्याचा अर्थ असा घेतात की असेल माझा हरित देईल खाटल्यावरी. तसं नाही. प्रयत्नांती परमेश्वर आहे. तुम्ही प्रयत्न करायचे आणि त्यानंतर तुम्हाला काही यश अपयश पदरात पडेल ते आनंदाने स्वीकारायचं एवढं करून सुद्धा. तेव्हा ते त्याला संतोष म्हणतात. म्हणजे आता जे विद्यार्थी नापास होत आहेत आता काय करायचं. अरे ज्याला लिहिता येत नाही सही करता येत नाही असे लोक एवढे मोठे जगात झालेले आहेत की त्यांच्या हाताखाली चांगले शिकलेले लोक कामाला आहेत. वकील डॉक्टर त्यांच्याकडे कामाला आहेत. तेव्हा जीवनात जगायचं जर असेल तर जी परिस्थिती असेल त्याच्यामध्ये लात मारेन तिथे पाणी काढेन अशा पद्धतीने जगायचं. जे दिलंय परमेश्वराने त्याच्यामध्ये मला काय निर्माण करते. जे दिलं नाही त्याचा विचार करू नका. नापास झाले तरी काळजी करू नका. नापास झालेले विद्यार्थी सुद्धा जीवनात खूप यशस्वी होऊ शकतात.
पण आपले प्रयत्न मात्र सोडू नका. किंवा ज्या परिस्थितीत परमेश्वरने ठेवलंय त्या परिस्थितीत आनंद माना. कोणत्याही प्रकारची आत्महत्या करायची गरज नाही. त्याने सांगितलंय की आत्महत्या करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, परमेश्वरानं तुम्हाला जेवढं आयुष्य दिलंय तुम्ही जर आत्महत्या केली तर तो आत्मा पाण्यासाठी आणि अन्नासाठी जगभर फिरत राहतो आणि मग त्याची हालत जी होते ना जवळपर्यंत त्याचं आयुष्य आहे तोपर्यंत त्याला फिरावं लागतं आणि मग त्याला मुक्ती मिळते, पुढच्या योनीत त्याला जन्म मिळतो. म्हणून आत्महत्या करता येते म्हणून आहे त्याच्यात संतोषाने समाधानाने जगा. त्याच्यानंतर आहे तप, म्हणजे जीवनाचं एक ध्येय ठरवा, त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करा, मागे वळून पाहू नका आणि 12 वर्षांनी पहा तुम्ही यशस्वी जीवनात झालेले असाल. पण एक आपलं सगळं तन मन धन लावायचं एका ठिकाणी, मग त्याच्यासाठी तप करायचं. म्हणजे कोणताही विषय असो, आध्यात्मिक असो की व्यावहारिक असो, पण सातत्याने प्रयत्न केले तर तुम्ही कधीच अपयशी होणार नाही. ते तप आहे. आणि स्वाध्याय म्हणजे आपल्या घरात रोजची प्रार्थना झाली पाहिजे. दोन गोष्टी घरात नक्की करा एकत्र येऊन, आठवड्याला एकदा तरी करा जमत नसेल तर. एक प्रार्थना, भोजन आणि दुसरं भजन. भोजन सुद्धा एकत्र बसून करा, पण मात्र भोजन करताना अनेक घरातल्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर चर्चा करत भोजन करू नका. कारण कधी कधी या समस्येवर चर्चा करता करता घरातली माणसं अशी रागावतात की जेवणाचे ताट एकमेकांच्या अंगावर फेकतात आणि उठून जातात. तर अशी वेळ येतं का म्हणे, भोजनाच्या आणि भजनाच्या वेळेला सगळे विचार बाजूला ठेवायचे आणि शांत मनाने भोजनाचा आणि भजनाचा आस्वाद घ्या. बघा तुमचं घर किती सुंदर होईल. आणि जिथे कुठे भजन कीर्तन प्रवचन चालू असेल तिकडे जा. एक वाक्य तुमचं जीवन बदलून टाकेल असं असतं तासाभरातलं. किंवा अशा प्रकारे स्वाध्याय करा. आणि शेवटचं आहे ईश्वर प्रणिधान, म्हणजे परमेश्वराची निरहेतुक पूजा करा. मला काहीतरी पाहिजे एवढी लांब लिस्ट घेऊन देवळात चर्चमध्ये जाऊ नका. मागितल्याने प्रेम कमी होतं आणि दिल्याने प्रेम वाढतं. उद्यापासून प्रयोग करून बघा. तुमची प्रिय व्यक्ती असेल रोज उठल्यावर त्याच्याकडे मागा. 8 दिवस 15 दिवस गेल्यानंतर तुम्हाला बघितलं त्याने तोंड फिरवलं पाहिजे, हा काहीतरी मागायला आला. आणि तुम्ही 4 दाणे रोज टाका. आज 2 कावळे आले, उद्या 2 कबुतर आले, उद्या 4, 15, 5. अशा पद्धतीने दिल्याने प्रेम वाढतं. लोक आपोआप धावत पडत तुमच्याकडे, हा माणूस काय घेतोय आपल्याला, किती प्रेम आहे आपल्यावरती. दिल्याने प्रेम वाढतं आणि तसं परमेश्वराकडे मागितलं तर परमेश्वर तुम्हाला मिळणार नाही. परमेश्वर हवा असेल तर त्याच्याकडे काय मागू नका. त्याला सांगा ह्याची दान दे गा देवा, तुझा विसरू हवा. ईश्वर प्रणिधान हे यम आणि नियम अशा प्रकारे पहिल्या 2 पायऱ्या आहेत. आणि ह्या जीवनात उतरवल्या की मग सगळे जे शारीरिक व्यायाम बियाम आहेत ते करायचे आहेत. आणि त्यासाठी आता आपण त्याचा जो पुढचा जो विषय आहे यम नियम आणि आसन, तो प्रकार आपण बघणार आहोत. किंवा आता आपण आसनाकडे आपण जाऊया. मी जयश्री मॅडमला विनंती करतो की त्यांनी उभं राहून जे आसनं आहेत त्यातली पहिली 2 आसनं त्यांनी करून दाखवावी. पहिला आहे ताडासन. सगळ्यांनी जयश्री मॅडमचा व्हिडिओ, म्हणजे इकडे नाव आहे त्यांच्या मुलाचं नाव आहे ह्याच्यावरती तन्मय शिंदे. कांचन मॅडम नाव काय? तन्मय शिंदे. तन्मय शिंदे आहे त्याच्यावर. हा तन्मय शिंदे आहे ना, त्या ठिकाणी तुम्ही पिन करा आणि बघा त्यांचा व्हिडिओ. किंवा आमचे मायकल सर आहेत, मिलिंद सरांचा व्हिडिओ जरी पिन केला तरी चालणार. हा मिलिंद सरांचं पिन केलं तरी चालेल. बघा तर त्या आता करून दाखवतील. उभं राहायचं आहे आणि दोन्ही हाताचे पंजे जे आहेत ना ते बोटं गुंफायची आणि हात तळवे असे वर करायचे आकाशाकडे. दोन्ही हाताचे श्वास भरत वरती जाणार. दोन्ही पायाच्या टाचा जे आहेत ना ते उचलायचे आहेत. दोन्ही पायाच्या टाचा उचलायच्या आहेत. श्वास प्रश्वास नॉर्मल ठेवायचा आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे 5-10 सेकंद तिथे थांबायचं आहे. आणि हळूच पुन्हा टाचा खाली ठेवायच्या. श्वास सोडत हात खाली घ्यायचे. हे आहे ताडासन. ताडासन केलं की 18 ते 25 वयातल्या मुलांची उंची वाढते. कारण आपण जेव्हा हात वर नेतो तेव्हा शरीर ताणून वर घेतो आणि मग टाचा उचलतो. टाचा उचलल्यामुळे पायाचे पंजे आहेत, गुडघे आहेत, त्यांना सुद्धा व्यायाम मिळतो आणि पाठीच्या कानाची लवचिकता वाढते. हे त्याचे फायदे आहेत. पण ज्यांना हृदयविकाराचा त्रास असेल किंवा गुडघेदुखी असेल, पायाला सूज असेल, त्यांनी मात्र हे व्यायाम करू नका. पुन्हा एकदा आपण ताडासन करूया. दोन्ही हात गुंफून घ्या आणि श्वास भरत हात वरती जाऊ द्या. ज्यांना जमत असेल त्यांनी हरकत नाहीये. हा आणि ज्यांनी योगाचा कोर्स केलेला असेल ज्यांना माहिती आहे त्यांनी करायला हरकत नाही. बाकी ज्यांनी फक्त बघा फक्त लक्षात. हळूहळू हात वरती नेले, श्वास प्रश्वास नॉर्मल आहे, हात वरती पूर्ण शरीर खेचून घेतलं आहे, त्याचा वर तयार आहे आणि त्याच स्थितीत ते काही नॉर्मल श्वास प्रश्वास घेत आहेत. आता शेवटी हळूच त्याचा खाली ठेवा आणि श्वास सोडत हात खाली घ्या. हे आहे ताडासन. ह्याच्यानंतर वृक्षासन. दुसरं आहे वृक्ष म्हणजे झाड. झाडासारखा माणूस एका पायावर उभा राहतो आणि दुसरा पाय
आपला जो आहे तो तळवा आपण आपल्या बरोबर मांडीवर ठेवतो आणि दोन्ही हात नमस्कार स्थितीत घेऊन तो वर जातो श्वास भरत भरत आणि त्या स्थितीत उभा राहतो तिकडे. बघा हे वृक्षासन आहे. श्वास प्रश्वास वरती गेला नॉर्मल ठेवायचा. अंतिम स्थितीमध्ये काही सेकंद थांबायचं आणि हळूहळू तो श्वास थोडं थोडं हात खाली घ्यायचा. पुन्हा पाय खाली घ्यायचा आणि विश्राम स्थितीत उभं राहायचं. वृक्षासन केल्यामुळे शरीराच्या नस नाड्या सगळ्या शुद्ध होतात. मेंदू कार्यक्षम होतो. आपलं शरीर आपलं डोकं मेंदू एकाग्र होतं. हा त्याचा फायदा आहे वृक्षासनाचा, एकाग्रता. पण ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, ज्यांना चक्कर येते किंवा जे मोठे आहेत स्थूल आहेत त्यांनी मात्र करू नये, कारण त्याचा बॅलन्स राहू शकणार नाही त्याच्यामध्ये. म्हणून वृक्षासन करायचं नाही. पुन्हा एकदा वृक्षासन करूया. दोन्ही हात जोडा, पाय उचलून बरोबर मांडीवर ठेवा आणि नमस्कार करत वर वर चला. हळूहळू पूर्ण श्वास भरला, वरती गेले. या स्थितीत थांबायचं, इकडे नॉर्मल श्वास प्रश्वास करायचा. 3 ते 5 नॉर्मल श्वास प्रश्वास केले की हळूहळू श्वास सोडत सोडत हात छातीवर घेऊन या आणि पाय हळूहळू खाली उचलून ठेव, खाली ठेवा आणि विश्राम स्थितीत या. आलं लक्षात? हे आहे वृक्षासन. आता रेखा मॅडम आणि जे आहेत ते बघतील. रेखा मॅडमचा तुम्ही व्हिडिओ ऑन करा म्हणजे तुम्हाला दिसेल. त्या आता करतील पाद हस्तासन. हे जे आहे ते आता रेखा मॅडम करून बघतील. त्यांनी थोडस 2 पायात अंतर घेतलं आहे आणि नमस्कार स्थितीत त्या वर जात आहेत. पाठी वाकून मागच्या बाजूला वाकत आहेत. श्वास पूर्ण भरलेला आहे. आता पुन्हा श्वास सोडत सोडत वाकून पुढे येत आहेत. पूर्णपणे वाकले की आपलं डोकं पायाला लागलं गुडघ्याला तर ठीक आहे, नाही लागलं हरकत नाही. हातात पायाचे अंगठे आले तर चांगली गोष्ट, त्याला पादांगुष्ठान पण म्हणतात. आणि ह्या स्थितीमध्ये श्वास प्रश्वास नॉर्मल ठेवून काही वेळ थांबायचं आहे. 3-4 श्वास प्रश्वास घेतले की हळूहळू पुन्हा हा अंगठे सोडायचे किंवा नमस्कार स्थितीत यायचं हळूहळू आणि श्वास भरत भरत वरती यायचं. पूर्ण श्वास भरला की छातीवर हात ठेवून आता पुन्हा विश्राम स्थितीत या. तेव्हा हे आहे पादांगुष्ठासन. म्हणजे हे जे आसन केलं तर तुमची पचन क्रिया जी आहे ती चांगली सुधारते. महिलांना मासिक पाळीमध्ये याचा खूप फायदा होतो आणि म्हणून हे आसन महिलांनी सुद्धा करायला हरकत नाही. फक्त गर्भवती महिलांनी मात्र कोणतेही आसन करताना मार्गदर्शनाशिवाय करायचं नाही. ज्यांना हृदय विकार आहे, पोटाचे विकार आहेत, पोटाचं ऑपरेशन नुकताच झालंय 6 महिन्यापूर्वी, त्यांनी मात्र हे आसन करू नका. तेव्हा हे आहे पादांगुष्ठासन. त्याच्यानंतर आहे त्रिकोणासन. शरीराची स्थिती त्रिकोणासारखी होती. बघा दोन्ही हात दोन्ही पायात अंतर घेतलंय, दोन्ही हात समांतर रेषेत घेते. आता हळूहळू हे आपला हात आहे तो डावा हात आपल्या डाव्या पायाला येतील आणि उजवा हात सरळ रेषेत वर नेतील अशा पद्धतीने. आता पायात अंतर असल्यामुळे डाव्या पायाचा पंजा आणि हा हाताचा डाव्या हाताचा पंजा एकत्र आल्यामुळे त्याच्यात एक त्रिकोण तयार होतो आणि आपल्या दोन्ही पायाच्या मध्ये एक त्रिकोण तयार होतो. आणि जो हात वरती गेलाय त्याचं टोक आणि दोन्ही पायाची टोकं जोडली तर ते एक त्रिकोण तयार होतो आणि म्हणून याला त्रिकोणासन म्हटलेलं आहे. आणि पाठीच्या कण्याचा ज्याला त्रास असेल त्याने मात्र हे आसन करायचं नाही. बाकी तुमची हा हे आसन केल्यामुळे कंबर दुखी जाईल, पायाचे पंजे मजबूत होतील, अशा प्रकारचं हे आसन आहे. पुन्हा हळूहळू श्वास भरत भरत वरती या, हात समांतर करा आणि विश्राम स्थितीत या. पुन्हा एकदा हे आसन करूया. सावधान समान हस्त करून हळूहळू श्वास सोडत सोडत पायाच्या पंजाकडे चला आणि पंजावर हात गेला की शांत श्वास प्रश्वास नॉर्मल ठेवून काही क्षण थांबा. आता पुन्हा श्वास भरत भरत वरती या. पूर्ण श्वास भरला की त्रिकोणासन हे पूर्ण झालं. तर अशा पद्धतीने हे त्रिकोणासन उभे राहून आसन होतं. आता आपल्याला बसून आसन करायचं आहे. जयश्री मॅडम बघा बसून आसन यामध्ये पहिलं आहे भद्रासन. जे आपण बटरफ्लाय करण्यासाठी शरीराची स्थिती घेतो तसे दोन्ही पायाचे तळवे आहेत ते जोडा. जसे हाताचे नमस्कार करतो ना तसा पायाचा नमस्कार करा. दोन्ही पाय आपल्या हातामध्ये अशा हाताच्या पंजामध्ये घट्ट पकडा आणि बटरफ्लाय करा पायाचे पंजे. मिनिन्सर असतील तर बघा त्यांचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे मला दिसत नाही पण त्यांचा पण तुम्हाला दिसेल चांगल्या पद्धतीने. तेव्हा त्या ठिकाणी ते पायाचे पंजे दोन्ही बाजूला म्हणजे बटरफ्लाय करायचे. जसं फुलपाखरू उडताना आपले पंख हलवतो तशी पायाची स्थिती करायची आणि अशा पद्धतीने हे जे आहे ते
भद्रासन केल्यामुळे सायटिका किंवा अँथ्रायटिस असेल त्यांनी मात्र हे करू नका, त्यांना त्याचा तो त्रास होईल. पण पोटाचे विकार बाकी असतील आणि त्यांना हे आसन करायला हरकत नाही, त्यांना तसंच आता सांगितल्याप्रमाणे तन मन धन सगळं शांत होते आणि स्त्रियांना सुद्धा याचा खूप मासिक पाळीत फायदा होतो. तर हे भद्रासन आहे ते बटरफ्लाय सारखं आहे, ते पुन्हा काय सांगितलं मी, दोन्ही पाय जोडायचे, हाताने खेचायचा, पाठीच्या कणात ताट ठेवायचा आणि बटरफ्लाय करायची, हा लक्षात. त्यानंतर आता पुढचं आसन जे आहे ते आहे वज्रासन. वज्र म्हणजे देवाचा हे मुख्य इंद्र, राजा इंद्र त्याच्या हातात जे वज्र आहे ते म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ असं साधन. आणि हे वज्रासन जे आहे ते आपण बसून करायचं आहे, दोन्ही पाय मागे टाकायचे, पायाचे पंजे मागे, बोटस मागे सोडायची, पायाचा व्ही आकार तयार करायचा आणि त्याच्यामध्ये सीट ठेवायचं, आपलं सीट त्या पायाच्या मध्ये ठेवायचं आहे. आणि सीट ठेवल्यानंतर आपण दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे, हे वज्रासन आहे. श्वास प्रश्वास नॉर्मल ठेवायचा. हे त्याला नाव दुसरं आहे की हे भस्मासन आहे, म्हणजे कसंही अन्न खाल्लं तुम्ही तरी या आसनात रोज बसलात तर तुमचं अन्न ते चांगल्या प्रकारे पचन होतं आणि म्हणून त्याला भस्मासन म्हणतात. जेव्हा थोडं जड जेवण झालं असेल आणि तुम्ही 5 मिनिटं या आसनात बसलात तर तुम्हाला अन्न पचन ते चांगल्या प्रकारे होऊन रिलॅक्स वाटेल. तर रोजच्या दोन्ही जेवणानंतर 5-5 मिनिटं या आसनात बसायचं आहे. बाकी कोणतंही आसन आपण जेवल्यानंतर करत नाही, 4 तासाच्या अंतराशिवाय आपण योगाचा अभ्यासच करत नाही. पण हे एकच आसन असं आहे की जेवल्यानंतर कंपल्सरी करायचं आहे प्रत्येकाने अशा पद्धतीने. यामुळे काय होतं, जांघा पोटऱ्या मजबूत होतात, पायाचे स्नायू एकदम कार्यान्वित होतात, सांगितलं. किंवा त्या पद्धतीने ज्यांना बवासीर असेल किंवा पायाच्या पंज्याचा त्रास असेल त्यांनी मात्र हे आसन करू नका. पुढचं आसन आहे उष्ट्रासन. उष्ट्र म्हणजे उंटासारखं, उंट बसताना जशी स्थिती होती तशी करायची आहे. आपण वज्रासनासाठी गुडघ्यावर उभे राहिलो होतो तसं गुडघ्यावर उभं राहायचं आणि दोन्ही हात असे वरून मागे न्यायचे आणि पायाच्या टाचा पकडायच्या, दोन्ही हात वरून न्या आणि पायाच्या टाचा पकडा, मान मागे टाका, श्वास प्रश्वास नॉर्मल ठेवा. त्यावेळेला पूर्ण मागे असताना या स्थितीत जेवढं थांबता येईल तेवढं थांबायचं आणि पुन्हा ज्याप्रमाणे हात नेले होते तसेच पुन्हा पुढे आणायचे दोन्ही भात आणि आपण गुडघ्यावरती थांबायचं. याच आसनात पुन्हा वज्रासनात बसून राहा थोडा वेळ. तर हे जे उष्ट्रासन आहे हे हार्निया आणि बीपी असेल त्यांनी करू नका, बाकीच्यांनी करायला हरकत नाही. यामुळे पाठीचे स्नायू मजबूत होणार, पाठीचा कणा लवचिक होणार, अशा पद्धतीने या आसनाचा आपल्याला फायदा आहे. त्याच्या पुढचं आहे अर्ध मच्छिंद्रासन. अर्ध मच्छिंद्रासन जे आहे त्याच्यात एक पाय, डावा पाय पहिला सरळ ठेवा आणि उजवा पाय त्याच्या पुढे टाका. आपला हात डावा हात उचलून उजव्या गुडघ्याच्या बाजूने डाव्या पायाचा पंजा पकडण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांना शक्य नाही होणार ते, पण जमिनीवर हात ठेवला तर हरकत नाही. उजवा हात मागे नेऊन मागच्या बाजूला त्या दिशेला आपल्या वाकून बघायचं आहे. यामुळे शरीराला पूर्णपणे पाठीच्या कण्याला एक प्रकारचे ताण मिळतो आणि पोटावरचे जे स्नायू आहेत त्यांना सुद्धा ताण मिळतो आणि त्यामुळे हे जे आहे अर्ध मच्छिंद्रासन त्यामुळे पचनशक्ती वाढते आणि विशेषतः डायबिटीसमध्ये याचा फायदा होतो की पोटाला पूर्णपणे पीळ दिल्यामुळे जे पाचक रस आहेत ते निर्माण होतात आणि त्याचा फायदा इन्सुलिन सारखी निर्मितीसाठी होतो आणि म्हणून त्याचा फायदा डायबिटीसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने याचा फायदा होतो. किंवा अर्ध मच्छिंद्रासन एका पायाने आपण केलं तर आपण दुसऱ्या पायाने पण करू शकता. आता दुसरा पाय सरळ ठेवा आणि त्याने डावा पाय त्याच्या उजव्या बाजूला टाकून उजव्या हाताने मांडीच्या इकडे हात टाकायचा आणि आपला पाय पंजा पकडण्याचा प्रयत्न करायचा किंवा जमिनीवर हात टेकायचा आणि त्याच वेळेला उजवा हात मागे टाकून डावा हात मागे टाकून आपण मागे बघायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे जे आहे ते अर्ध मच्छिंद्रासन करू शकता. आता आपल्याला पाठीवरची आसनं करायची आहेत. पाठीवरची आसनं जी आहेत त्याच्यामध्ये उत्तान पादासन म्हणजे उत्थित पादासन आपण त्याला म्हणतो. पाय उचलायचा, पायाचे व्यायाम आहे त्याच्यातला, पाठीवर झोपा. पहिले पाठीवरची विश्रामस्थिती बघा. पाठीवरची विश्रामस्थिती आहे, दोन्ही पायाचे पंजे दोन्ही बाजूला टाकलेले आहेत, मान डाव्या कानावर ढिली सोडलेली आहे, दोन हात शरीरापासून 1 ते 1.5 फूट अंतरावर आहेत, हाताचे तळवे आकाशाकडे आहेत आणि डोळे बंद आहेत. ही पाठीवरची विश्रामस्थिती आहे. प्रत्येक आसन झाल्यानंतर ह्यात विश्रामस्थितीत काही सेकंद यायचं म्हणजे पुढचा संपूर्ण अभ्यास झाल्यानंतर आपल्याला थकवा येणार नाही. आता सावधान यायचं, दोन्ही पाय जोडले, हाताचे तळवे जमिनीकडे गेले, मान सरळ केले आणि डोळे उघडले. सगळी आसनं डोळे उघडून करायची आहेत
उत्तान पादासन आपण एक पायाने आणि दोन पायाने करू शकतो. आधी डावा पाय उचला, एक 45 degrees उचलायचा आहे. जास्त उचलला किंवा कमी उचलला तर त्याचा तेवढा फायदा होत नाही. बरोबर 45 अंशाच्या आसपास उकळला 40 ते 50 च्या दरम्यान तर तुमच्या पोटावर पूर्णपणे ताण पडतो. पोटाचे स्नायू सगळे कार्यान्वित होतात, पचन शक्ती वाढते आपली. आणि जे डिप्रेशन मध्ये आहेत त्यांच्यासाठी याचा विशेष फायदा होतो. कारण आपलं जे बिंबीजवळ दुसरं मेंदू आहे ज्याला ऍबडॉमिनल ब्रेन म्हणतात ते तिकडे आहे, त्याला त्याची खूप चांगली चालना मिळते. तिथे खूप त्या ठिकाणी व्हायब्रेशन होतात आणि मग हळूहळू आपला पाय खाली ठेवायचा डावा. आता उजवा पाय उचल 45 degrees मध्ये, काही सेकंद थांबायचं. उचलल्यानंतर आपला लक्ष जास्त वेळ थांबण्यासाठी पायाचा पंजा मागे पुढे करा, तो गोल फिरवा, विरुद्ध दिशेने फिरवा 3 ते 5 वेळा आपल्याकडे वेळ असेल तसा, आणि हळूच खाली ठेवा. हे एक एक पायाने झालं. आता हेच आपल्याला दोन पायाने करायचं आहे. दोन्ही पाय जोडायचे 45 degrees मध्ये उचलायचे. दोन्ही उचलले की मागे पुढे दोन्ही पंजे मागे पुढे एकाच वेळेला करायचे. 3 ते 5 वेळा एका मागे पुढे केले की एका दिशेने फिरवा एकदा, ते पण 3 ते 5 वेळा फिरवायचे. विरुद्ध दिशेला फिरवा पंजे पायाचे आणि मग सावकाश खाली ठेवायचे. आणि लक्षात, हे उत्तान पादासन आहे ज्याने पचन शक्ती वाढेल, डिप्रेशन पासून मुक्ती मिळेल, अशा प्रकारचं हे आसन आहे. ह्याच्यानंतर आहे त्याच्या पुढचं आसन आपल्याला सेतुबंधासन आहे. म्हणजे एखादा आपण नदीवर पूल बांधतो ना, तशा पद्धतीने शरीराची रचना होते म्हणून त्याला सेतुबंधासन म्हणतो, किंवा आपण त्याला कंधरासन म्हणतो. ह्या पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही पाय सीटच्या जवळ घ्या, दोन्ही पाय सीटच्या जवळ घ्या, घट्ट पकडा. पकडले पाय घट्ट की आपलं सीट उचला, जेवढं वर उचलता येईल तेवढं उचला. आपली मान आहे ती जणू काही छातीला टच होते आणि पायाचे पंजे उचला. आता ज्याला शक्य आहे त्याने आता तीन गोष्टी बघा. पायाच्या पंज्याला व्यायाम मिळतो, पोटऱ्या आणि मांड्यांना व्यायाम मिळतो आणि पूर्ण वाकल्यामुळे पाठीच्या कण्याला लवचिकता येते. अशा प्रकारचं हे आसन आहे, त्याचे फायदे खूप होतात आपल्याला. आणि पाठीचा कणा लवचिक होणे, पंजे चांगले तंदुरुस्त होणे, गुडघे आणि पोटऱ्या यांचे स्नायू मजबूत होणे. पण ज्यांना अल्सर आणि हर्निया आहे त्यांनी मात्र हे आसन करायचं नाही. अल्सर जर किंवा हर्नियाचा त्रास असेल तरी आसन करायचं नाही. अशा पद्धतीने हे सेतुबंध आसन आहे. हळूहळू आपलं सीट खाली ठेवून पाय सरळ करायचे, विश्राम स्थितीत यायचं. याच्यानंतरचं आहे आपलं आसन पवनमुक्तासन. पवनमुक्तासन, पवन म्हणजे वारा, वात. आपल्या शरीरामध्ये वात झाला की आपलं पोट फुगल्यासारखं वाटतं, जेवलं नाही तर पोट भरल्यासारखं वाटतं. तर अशा वेळेला हा वात पोटातला मोकळा झाला पाहिजे, त्याच्यासाठी हे पवनमुक्तासन आहे. पाठीवर झोपलेला आहोत, एका पायाने आधी आपण करूया. डावा पाय उचला, हळूहळू पोटावर घ्या, घट्ट बांधून घ्या. पोटावर घट्ट बांधेपर्यंत डोकं उचलायचं नाही, जमिनीवर ठेवायचं. आता डोकं उचला आणि हनवटी किंवा नाक आहे ते गुडघ्याला लावा. हनवटी किंवा नाक गुडघ्याला लावा. या स्थितीत आपल्याला काही सेकंद थांबायचं आहे. पोटावर पूर्ण प्रेशर येतं, वात हळूहळू मोकळा होतो. अशा पद्धतीने आता काही सेकंद थांबल्यानंतर पुन्हा हळूच डोकं ठेवून घ्या आधी. आता पाय 45 degrees मध्ये आणा आणि हळूच पाय खाली ठेवा. हे एका पायाने झालं, डाव्या पायाने. आता उजवा पाय उचला, एक 45 degrees मध्ये पुन्हा हळूच घट्ट घ्या, पोटावर बांधून घ्या. तोपर्यंत डोकं उचलायचं नाही. घट्ट बांधला, आता डोकं उचला आणि हनवटी किंवा नाक गुडघ्याला लावा. श्वास प्रश्वास नॉर्मल ठेवा आणि काही सेकंद थांबा. अशा पद्धतीने थांबल्यानंतर हळूच डोकं खाली ठेवा आणि पाय 45 मध्ये द्या, विश्राम स्थिती द्या. हे आसन केल्यामुळे शरीरातील रक्त संचलन चांगलं होतं, कारण गॅसेस मोकळे होतात. आणि ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे किंवा हार्निया किंवा अल्सर आहे त्यांनी मात्र हे आसन करू नका. अशा पद्धतीने ही पाठीवरची आसन झाली. आता शेवटची आसन जी आहेत ती आपली पोटावरची आसनं आहेत, ती आपल्याला करायचं आहे. पोटावर पहिले झोपा विश्राम स्थिती. जसं मकरासन असतं ना तसं झोपायचं पोटावर. डावा हातावर कानावर, डाव्या हातावर डावा कान ठेवा, उजवा हात त्याला काटकोनात ठेवा. उजवा पाय मोडून डाव्या पायावर टाका आणि डोळे बंद, श्वास प्रश्वासावरती लक्ष. ही पोटावरची विश्राम स्थिती आहे, जवळजवळ मकरासनासारखीच. किंवा आता आपल्याला पोटावरची विश्राम स्थिती घेतली. आता सांगितलं की प्रत्येक आसनानंतर अशी विश्रांती घ्यायची आहे. आता आपल्याला भुजंगासन करायचं आहे. भुजंग म्हणजे साप. साप जसा फणा काढून बघतो तशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे. 3 टप्प्यात आपण हा आसन करतो. सर्वायकलचे वगैरे त्रास असतील त्यांच्यासाठी पहिला प्रकार जो आहे, तर त्यांनी आपल्या दोन्ही सावधान स्थिती. या पहिला दोन्ही हात आपल्या डोक्याच्या समांतर रेषेत
कोपरे जमिनीवर आहेत, दोन्ही पाय मागे जोडलेले पण बोट शरीरापासून लांब सोडलेली अशा स्थितीमध्ये आहेत. आता आपला फक्त मान उचलायचे, म्हणजे पहिल्या सहा मणक्याला व्यायाम. चला डोकं उचला आणि समोर बघा. पहिले मान उचलली, काही सेकंद थांबायचं आहे. पहिल्या सहा मणक्याला याचा उपयोग होतो. आणि काही सेकंद थांबायचं, हळूच डोकं जमिनीवर ठेवायचं. आता हात मागे घ्या, खांद्याच्या रेषेतले कोपरे आपोआपच वर गेले. बघा आता पहिले 12 मणके आहेत, म्हणजे छातीपर्यंत आपलं शरीर उचलायचं आणि समोर बघायचं. चला एक, छातीपर्यंत उचलतायत, वरती बघतायत आणि कोपरे अगदी छातीच्या रेषेत आहेत. कोप छातीपर्यंत उचललेला आहे. 12 मणक्याला त्रास आहे, व्यायाम आहे. आता काही सेकंद थांबायचं, श्वास प्रश्वास नॉर्मल ठेवून हळूच डोकं हनवटीवर ठेवा. आता अजून हात मागे घ्या, छातीच्याही खाली हात जाऊ द्या. बेंबीपर्यंत शरीर उचला आणि छताकडे बघा, संपूर्ण लक्ष छताकडे, श्वास प्रश्वास नॉर्मल. या स्थितीत काही वेळ थांबायचं आहे. हे आता हळूच डोकं खाली ठेवा आणि विश्राम स्थितीत या. डाव्या कानावर, डाव्या हाताच्या पंजावर डावा कान, उजवा हात त्याला काटकोनामध्ये, उजवा पाय मोडून डाव्या पायावर टाकायचा. डोळे बंद, संपूर्ण लक्ष श्वास प्रश्वासावर. पाठीचं दुखणं असेल तर बरं होईल. श्वसन मार्ग मोकळा होतो, त्याने श्वास मार्ग मोकळा होतो, ऑक्सिजन इनटेक वाढतो भुजंगासन केल्याने. पण ज्यांना हार्निया अल्सर असेल त्यांनी मात्र हे आसन करू नये. आता शेवटचं आसन जे आहे ते आहे शलभासन. शलभ म्हणजे टोळ. टोळ जसं झाडावर बसतो आणि त्याची शरीराची स्थिती असते तशी आपल्या शरीराची स्थिती करायची. हे पण आपण एक पायाने किंवा दोन पायाने करू शकतो. पहिला आपण डाव्या पायाने करूया. डावा पाय उचला, एक, सॉरी सावधान मध्ये आपले. हा, शलभासनामध्ये आपण आपले हात जे आहेत ते दोन्ही प्रकारे ठेवू शकतो. एक तर तळवे जमिनीकडे ठेवा की ज्याचा ताकद घेऊन आपल्याला पाय उचलता येईल, किंवा तळवे आकाशाकडे ठेवले तर संपूर्ण पायाच्या ताकदीवर आपल्याला वर जाता येईल. बघा शलभासन, दोन्ही हात मांड्यांच्या खाली घातलेले आहेत, हनवटीवरती डोकं आहे, नजर समोर आहे. डावा पाय उचलला, एक, उचला डावा पाय. बघा जेवढा उचलता येईल तेवढा गुडघ्यात वाकवून नाही उचलायचा, सरळच्या सरळ राहायला पाहिजे आणि श्वास प्रश्वास नॉर्मल ठेवायचा. हळूच पाय खाली ठेवा, डावा पाय खाली ठेवा आणि उजवा पाय उचला, एक. पुन्हा आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे किती वेळ थांबता येईल तेवढं थांबायचं. हळूच खाली ठेवा आणि मग आता दोन्ही पायाने करायचंय, दोन्ही पाय जोडा आणि उचला, एक. किती वेळ आपण थांबू शकतो, आपल्या कॅपॅसिटी किती आहे. श्वास प्रश्वास नॉर्मल आहे, दोन्ही पायावरती आहेत. हळूच पाय खाली ठेवा, अशा पद्धतीने विश्राम. तर हे शलभासन केलं तर वजन कमी होईल तुमचं, पोटाचा मेद कमी होईल, पोटाचा घेर कमी होईल. याचा फायदा होतो, जेव्हा आपण दोन्ही पाय वर नेतो त्यावेळेला पोटावर खूप ताण पडतो आणि त्यामुळे पोटाचे जे स्नायू आहेत ते कार्यान्वित होतात, पचनशक्ती सुधारते, पोटाचा मेद कमी होतो आणि वजन कमी होते. हे याचे फायदे आहेत. पण मात्र ज्याला हृदय विकार आहे त्यांनी मात्र हा व्यायाम करायचा नाही. अशा पद्धतीने आपण आसनाचा विषय संपवला. आता आपण प्राणायामाकडे वळूया. प्राणायाम मध्ये प्राणायाम कांचन मॅडम किंवा कोणीही बाकीचे आमचे आहेत ते करतील. पहिला प्रकार आहे कपाल भाती. कपाल भाती, भाता तुम्ही लोहाराचा बघितला असेल की ज्याच्यामध्ये हवा भरतात आणि ज्या ठिकाणी निखार ठेवल्या तिथे ती हवा, तो भाता दाबल्यानंतर ती हवा हवेच्या दाबाने पुढे जाते आणि जे निखार ठेवले त्याच्यावर जी काही राख आलेली असेल ती त्या हवेने एक उडून जाते आणि ऑक्सिजन मिळाल्यामुळे ते अगदी धगधगीत होतात. तसं कपालभाती केली की आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजन मिळतो आणि ती पण तेवढी एकदम सजीव, म्हणजे तरतरीत होते. आणि अशा सगळ्या पेशी तरतरीत झाल्या की पेशींनी बनलेली इंद्रिय आहेत ती चांगली काम करतात आणि सगळी इंद्रिय सजीव काम करणारी झाली की माणूस तजेला दिसतो. आणि कपालभाती केली की कपाळाचा भाग एकदम तुमचा चकचकीत होणार, चेहरा ताजा तवान होणार. आता सांगितलं मॅक्सवेल सरांचं तसं की नुसती कपालभाती केली की तुमच्या शरीरातल्या सगळ्या नस नाड्या आहेत, सगळ्या रक्तवाहिन्या आहेत, त्याचं संचलन जोरदार सुरू होतं आणि सगळ्या पेशींना ऑक्सिजन इनटेक वाढल्यामुळे प्रत्येकाला ऑक्सिजन जास्त मिळतो. आता कपालभाती जी आहे ती केल्यामुळे काय, आता सांगितलं की निखाऱ्यावरचे जशी राख उडून जाते तशी जी मरगळ आलेली आहे ती मरगळ सगळी निघून जाते, सगळ्या पेशी ताज्या तवानं होतात. तर कपालभाती करायची कशी, तर कपालभाती हा जो प्रकार आहे तो आपण नेहमीचा श्वास जेव्हा भरतो तेव्हा ताकद लावतो आणि जेव्हा श्वास सोडतो तेव्हा सावकाश आपोआप सुटला जातो. तुम्ही जर शांत बसून बघितलं तर श्वास भरताना आपल्याला ताकद लावायला लागते आणि श्वास सोडताना आपोआप सुटला जातो. पण कपालभाती म्हणजे काय असं कोणी एका वाक्यात तुम्हाला विचारलं तर एवढंच सांगा की श्वास सोडताना ताकद लावायची
भरताना ताकदच लावायची नाही, आपोआप भरला गेला पाहिजे एवढंच शास्त्र लक्षात ठेवायचं. ताकद लावून फोर्सफुली सोडायचा, पण भरताना खूप ताकद किंवा खूप आवाज करायचं नाही. तुम्हाला आवाज यावा म्हणून आमचे सेवक आता आवाज करून दाखवतील श्वास सोडताना, पण तुम्ही तशी करायची गरज नाही कारण थकून जाल लवकर. तेव्हा कपालभाती साधारणपणे 30-30-30 अशी 3 टप्पे करायची आहे. कशी करायची तर आपण सावधान. आता मिलिंद सर आहेत किंवा कांचन मॅडम आहेत, हे सगळे बसलेले आमचे सेवक आहेत, ते करतायत. कोणाचाही व्हिडिओ ऑन करा सावधान. ते पद्मासनात बसलेले आहेत, ज्यांना पद्मासनात बसता येत नाही त्यांनी सुखासनात बसा. अगदी मांडी घालून बसलात आणि आजारी असेल एखादा आणि खुर्चीत बसून बसलात तरी त्याला सुद्धा तेवढेच फायदे मिळतात. याचा अर्थ सांग, खुर्चीत बसायचं नाही, पद्मासनात बसायचं आणि प्रयत्न करायचा. चला आता बघा, मी त्यांना सांगेन रेचक म्हणजे ते श्वास सोडतील, पूरक सांगेन अर्धपूरक सांगेन. अर्धपूरक बोलण्याचा अर्थ काय, अर्धा श्वास भरायचा म्हणजे शरीरात थोडी जागा शिल्लक राहते श्वास प्रश्वासासाठी, आणि म्हणून मी अर्धपूरक सांगेन किंवा अर्धा श्वास भरतील आणि डावा हात उचलून डावी नाकपुडी बंद करतील आणि उजव्या नाकपुडीने श्वास प्रश्वास करतील. बघा सावधान, रेचक अर्धपूरक अर्धपूरक. बघा नाकपुडी बंद केली, सुरू. बघा आवाज येतो श्वासचा, फोर्सफुली श्वास सोडतायत. जर नागपुडी तुमची चोकअप असेल तर मिलिंद सर दोन्ही बोटाने उचलून दाखवतात. बघा नागपुडी चोकअप असेल तर दोन बोटाने नागपुडी उचलायची आणि साधारणपणे तुम्ही 20 पर्यंत करा आणि श्वास सोडा. रे हात खाली घ्या, 20 अंकापर्यंत आपण केले हे हात खाली घेतला आणि आता श्वास बाहेर सोडलाय. बाहेर म्हणजे आता तरी व्हिडिओ ऑन आहे, त्याचा आवाज येतो. ऑफ करा, ऑन आहे. बघा बाहेरचा आवाज येतोय. तेव्हा आता आपण बाहेर श्वास सोडून थांबलोय, ही बाह्य कुंभक आहे. आता श्वास भरा, पूरक पूर्ण श्वास भरला. आता थांबायचा आहे तो आंतरकुंभक आहे. आता श्वास झालं, आंतरकुंभक आहे. आता श्वास तेलाच्या धारेसारखा सावकाश सोडून द्या. एक क्रिया झाली का अशा पद्धतीने नॉर्मल श्वास प्रश्वास करायचे 3-5 श्वास. आता आपल्याला उजवा हात उचलायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास प्रश्वास करायचा आहे. रेचक अर्धपूरक, अर्धा श्वास झालाय, सुरू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. रेचक हात खाली घ्या, श्वास सोडून थांबलेत. बाह्य कुंभक आहे, काही सेकंद थांबायचं आपापल्या कपॅसिटी पण. पूरक श्वास भरा, आंतरकुंभक आहे. आता सावकाश श्वास सोडा तेलाच्या धारेसारखा. आता नॉर्मल श्वास हे झाले, दोन्ही नागपुडीने झाला. आता आपल्याला एक डावी झाली, उजवी झाली. आता हात न उचलता दोन्ही नागपुडी करायचे आहे, पण ज्याची नागपुडी जर बंद असेल तर मात्र आपण बोटाने अशी उचलू शकतो. या बोटाने आपण उचलू, नाही आता हात उचलायची गरज नाही. बघा सावधान, दोन्ही नागपुडीने 40, 10, 20 केले तर 40, तुम्ही जर 10-10 करत असाल तर 30 केले तर 60. बघा सावधान, रेचक अर्धपूरक सुरू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128, 129,
काही सेकंद झाले की श्वास भरा पूरक भरून थांबायचा. हा अंतर कुंभक आहे. सावकाश श्वास सोडा. रेच ही कपालभाती आहे. ही तुम्ही आपल्या कपॅसिटीप्रमाणे 10 वेळा 20 वेळा केली तर 20-20, 40-30-30-60 अशी आठपर्यंत जायचं. आणि तीन आपल्याला हे करायचे. ते लक्षात दोन्ही हात घसरण करा. आता अनुलोम विलोम मुळे आवाज येतोय कोणाचा तरी.
व्हिडिओ ऑफ करा, ऑडिओ ऑफ करा, सावधान. आता अनुलोम विलोम करायचं आहे. अनुलोम, आता आपण काय केलं, डावा हात पहिला उचलला होता, आता आपल्याला उजव्या हाताने बंद करायचे उजवी नाकपुडी आणि डाव्या नाकपुडीने श्वास भरायचा आहे आणि उजव्या नाकपुडीने सोडायचं आहे. बरोबर आहे. हाताची जी बोटं आहेत ही दोन, ही दोन बोटं अशी करा, हे तुम्ही अशी स्थिती घेतली तर चालेल. या अंगठ्याने हे बंद करायचं आणि मग दोन बोटांनी हे बंद करायचं. आता लक्षात, ते या पद्धतीने तुम्ही करू शकता. बघा, सावधान, रेचक, पूरक डावीने भरा, या दोन बोटांनी बंद करा आणि उजव्याने सोडा. रे उजव्याने भरा, डाव्याने सोडा. रे डाव्याने भरा, उजव्याने सोडा. उजव्याने भरा, डाव्याने सोडा. डाव्याने भरा, उजव्याने सोडा. उजव्याने भरा, डाव्याने सोडा. ही क्रिया तुम्ही 5 मिनिटं करू शकता. आलं लक्षात? अशी 5-5 मिनिटं 3 जरी केली तर चालेल, किंवा 2-2 मिनिटं 3 केली तर चालेल. तर ही अनुलोम विलोम क्रिया केल्यानंतर बरेचसे रोग, कपालभाती आणि अनुलोम विलोम बरे होतात. कारण तुमचा ऑक्सिजन इनटेक वाढणार आणि शरीराची कार्यक्षमता आहे, म्हणजे फुफ्फुसाची जी कार्यक्षमता आहे ती सुद्धा वाढ चांगली होते कपालभातीने. आणि अनुलोम विलोम करताना आवाज न करता श्वास भरायचा आहे आणि आवाज न करता श्वास सोडायचा आहे. जेवढा सावकाश भरता येईल ना, जेवढा सावकाश सोडता येईल तेवढ्या पद्धतीने अनुलोम विलोम करायचा आहे. आता शीतली, शीतली बघा, शीतली म्हणजे शरीर थंड करायचं आहे. प्रोटोकॉलमध्ये शीतली आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये अजून काही गोष्टी आहेत, जसा उज्जयी वगैरे आहे, पण ते आपण दाखवले नाही. त्यांनी शीतली दाखवली म्हणून तेवढीच आपण घेतली. शीतली म्हणजे शरीर थंड करतं आणि उज्जयी म्हणजे शरीर गरम करतं. जगातल्या कोणत्याही वातावरणात आपलं जगता आलं पाहिजे म्हणून शीतली, उष्ण प्रदेशामध्ये शीतली करायची तर थंड प्रदेशामध्ये उज्जयी करायची. आपण हिवाळ्यामध्ये उज्जयी जास्त करायची आणि उन्हाळ्यामध्ये शीतली जास्त करायची. शीतली कशी करायची तर आपण एकच प्रकार इकडे दाखवले, त्या सांगितले आपल्याला. आपण 2-3 प्रकारे करतो. दातावर दात बसून, जीभ बसून हवा भरून सोडतो, तो एक प्रकार आपण आता करत नाही. फक्त शीतली कशी करायची ती जिभेने बघा, जिभेची पोळ करायची आणि त्याच्यावरून श्वास भरायचा आणि तोंड बंद करून नाकाने सोडायचं. बघा, पहिलं आपण रेचक करून नाकाने, रेचक, श्वास सोडला. आता जिभेची पोळ करून श्वास भरा, पूरक, पूर्ण श्वास भरा, तोंड बंद करा. रे नाकाने रेचक. आता पुन्हा जिभेची पोळ करा, भरा, पूरक, तोंड बंद करा, नाकाने. रे पुन्हा जिभेची पोळ करा, पूरक, तोंड बंद करा, नाकाने. रेचक. अशी क्रिया करायची. ही शीतली आहे. शरीर कितीही गरम झालं तरी थंड करण्याची ताकद आहे. उन्हाळ्यात काही आपल्याला प्यास लागली, जवळपास पाण्याची सोय नाही, अशा वेळेला शीतली केली तर तासभर तुम्ही पाण्याशिवाय राहू शकता, पाणी मिळेपर्यंत. तर अशा पद्धतीने ही शीतली आहे. त्याच्यानंतर आहे भ्रामरी, म्हणजे दोन्ही हाताने कानाच्या दोन्ही पाळ्या बंद करायच्या. दोन बोटं कपाळावर, दोन बोटं डोळ्यावर ठेवा आणि गुंजन, भवऱ्याचं गुंजन करायचंय. बघा, सावधान, रेचक. हे बघा, दोन कानावरती बंद करा कान, दोन डोळ्यावरती, दोन कपाळावरती, दोन डोळ्यावर ठेवून बंद करा. आता श्वास भरा. पूरक. दोन्ही हात घर्षण करा, चेहऱ्यावरून फिरा. ही भ्रामरी सुद्धा 5-10 वेळा फक्त गुंजन भवऱ्याचं. हळूहळू हात खाली घ्या, दोन्ही हाताचं घर्षण करा. कांचन मॅडम, ही भ्रामरी आहे. आता शेवटचं ध्यान आणि समाधान, समाधी 5 मिनिटात आपलं संपेल. सगळं टोटल 10 मिनिटात सगळं संपेल. दोन्ही हात सुखासनात बसा किंवा पद्मासनात बसा. दोन्ही हात ध्यान मुद्रेत, म्हणजे पहिलं बोट आणि शेवटचं बोट असं, दुसरं बोट असं जोडा. 3 बोटं सरळ ठेवा आणि आपण ध्यान मुद्रेत बसा. डोळे बंद करा, सावकाश श्वास भरा आणि सावकाश श्वास सोडा. सांगितलं तसं, प्राणाकर्षण क्रिया सांगितलं तसं, नाभी केंद्रापर्यंत श्वास भरतो अशी कल्पना करायची, श्वास सोडायची. श्वास भरताना श्वास नलिकेला कुठे कुठे तो स्पर्श होत जातो तो बघत जायचं.
नाभी केंद्रापर्यंत जायचं, श्वास सोडायचं. अगदी लहान मूल झोपल्यानंतर त्या पोटाची हालचाल आपल्याला दिसते तशी आपल्या पोटाची हालचाल आपल्याला दिसली पाहिजे, म्हणजे आपली क्रिया बरोबर झाली, व्यवस्थित झाली. अशा स्थितीत तुम्ही काही मिनिटं बसलात की तुमचं ध्यान लागेल, म्हणजे तुम्हाला काय आजूबाजू चाललंय ते कळणार नाही आणि मन शांत होईल आणि अनेक प्रकारचे जे ताणतणाव आहेत ते सगळे निघून जातील. तुमच्या रागावरचं नियंत्रण येणं किंवा तुमच्या वागण्यात बदल होणं, काही काळ असं काही महिने तुम्ही असा अभ्यास केल्यानंतर घरातल्या माणसाच्या लक्षात येईल की या माणसाच्या स्वभावात बदल झालाय. ही ध्यान धारणा आहे, ही ईश्वराशी जोडणं आहे, कारण आपण लक्ष श्वासावर ठेवतो आहोत. तर अशा पद्धतीने ध्यान 5 मिनिटाचं तरी रोज करत जा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. याच्यासाठी काही खास विशेष करावं लागत नाही, बोटं फक्त ध्यान मुद्रेत ठेवायची, अशी गुडघ्यावर ठेवून आपण श्वास प्रश्वास नॉर्मल घ्यायचा, डोळे बंद ठेवायचे आणि ही क्रिया करायचे. ही ध्यान मुद्रा आहे. इथपर्यंत झालं. आता शेवटचं आपलं आसन आहे शवासन. शव म्हणजे मेलेला माणूस आणि तो जसा पडलेला राहतो तशा पद्धतीने आपलं तसं शवासन 10 ते 15 मिनिटाचं असतं, पण इथे आपण 3 मिनिटात करणार आहोत. सगळ्यांनी जे आपले सेवक आहे त्यांनी पाठीवर झोपा आणि 2 पायामध्ये अंतर घ्या. शवासन पाठीवर झोपा, दोन्ही पायाचे पंजे दोन्ही बाजूला टाकले आहेत म्हणजे पाठीवरची विश्राम स्थिती. मान डाव्या कानावर टाकायची, मान डाव्या कानावर टाकायची, डोळे बंद करायचे. मान डाव्या कानावर, डोळे बंद, 2 हातात शरीरापासून 1 ते 1.5 फूट अंतरावर हाताचे तळवे आकाशाकडे, बोट थोडीशी वाकलेली, पायाचे पंजे दोन्ही बाजूला ढिले सोडलेले, श्वास प्रश्वास नॉर्मल. आता मी सांगतो तिकडे फक्त लक्ष ठेवायचं. पायाचे पंजे, पंज्याचा वरचा भाग खालचा भाग यातली प्राणशक्ती काढून घेतो अशी कल्पना करायची. पायाचे घोटे, वरचा भाग खालचा भाग याची प्राणशक्ती काढायची. पायाच्या पोटऱ्या, वरचा भाग खालचा भाग याची प्राणशक्ती काढायची अशी कल्पना करत चला. गुडघे, गुडघ्याचा वरचा भाग खालचा भाग याची प्राणशक्ती काढली. मांड्या, मांड्यांचा वरचा भाग खालचा भाग याची प्राणशक्ती काढली. जांघा, जांघाचा वरचा भाग खालचा भाग याची प्राणशक्ती काढली. कमर, कमरेचा भाग वरचा भाग खालचा भाग याची प्राणशक्ती काढली. आता आपलं अर्ध शरीर मृत झालं. आता पाय तुमचं उचललं आणि कोणी खाली टाकलं तर काठीसारखं पडेल किंवा मुंगी दात चावला तरी तुम्हाला कळणार नाही. अर्ध शरीर मृत झालं. आता पुन्हा हळूहळू ओटीपोटाकडे या. ओटीपोटाचा वरचा भाग खालचा भाग, नाभिकेंद्राचा वरचा भाग खालचा भाग यातली प्राणशक्ती काढा. हळूहळू छातीचा मध्य वरचा भाग खालचा भाग यातली प्राणशक्ती काढा. खांदे, खांद्याचा वरचा भाग खालचा भाग यातली प्राणशक्ती काढा. हाताचे तळवे, हाताचे बोटे वरचा भाग खालचा भाग यातली प्राणशक्ती काढा. हाताची मनगट वरचा भाग खालचा भाग यातली प्राणशक्ती काढा. दंड, दंडाचा वरचा भाग खालचा भाग यातली प्राणशक्ती काढा. गळा, गळ्याचा वरचा भाग खालचा भाग यातली प्राणशक्ती काढा. हळूहळू डोक्याचा भाग, डोळे, कान, नाक संपूर्ण भागातल्या प्राणशक्ती काढा. भ्रुकुटी मध्यातून आपण प्राण काढून शरीराच्या बाहेर येतो आणि आपल्या शरीराकडे बघतो. संपूर्ण शरीर शववत प्रललेलं आहे, काहीच हालचाल नाही. त्याची सगळी प्राणशक्ती बाहेर काढली आहे. काही सेकंद थांबायचं आणि सोहम सोहम असं मनात बोलून हळूहळू पुन्हा प्राणशक्ती शरीरात भरायची आहे. भ्रुकुटी मध्यातून कान, नाक, डोळे, डोक्याचा संपूर्ण भाग यात प्राणशक्ती भरली. गळ्याचा भाग, खालचा भाग, वरचा भाग प्राणशक्ती भरली. खांदे, वरचा भाग, खालचा भाग यात प्राणशक्ती भरली. हाताचे तळवे, बोटे, वरचा भाग यात प्राणशक्ती भरली. हाताचे मनगट, वरचा भाग, खालचा भाग यात प्राणशक्ती भरली. कोपरे, कोपऱ्याचा वरचा भाग, खालचा भाग यात प्राणशक्ती भरली. हाताचे दंड, वरचा भाग, खालचा भाग यात प्राणशक्ती भरली. छाती, छातीचा मध्य, वरचा भाग, खालचा भाग यात प्राणशक्ती भरली. नाभिकेंद्र, वरचा भाग, खालचा भाग यात प्राणशक्ती भरली. पोटीपोटाचा वरचा भाग, खालचा भाग यात प्राणशक्ती भरली. आता अर्ध शरीर आपलं पूर्ण जिवंत झालेलं आहे. हळूहळू कमरेकडे या. कमरेचा वरचा भाग, खालचा भाग यात प्राणशक्ती भरली. जांघा, वरचा भाग, खालचा भाग यात प्राणशक्ती भरली. मांड्या, वरचा भाग, खालचा भाग यात प्राणशक्ती भरली. गुडघे, वरचा भाग, खालचा भाग यात प्राणशक्ती भरली. पोटऱ्या, वरचा भाग, खालचा भाग यात प्राणशक्ती भरली. हा पायाचे तळवे, पायाचे बोटे, वरचा भाग यात खालचा भाग यात प्राणशक्ती भरली. संपूर्ण शरीर आपलं प्राणमय झालेलं आहे. आता आपण पूर्ण जागे झालेलो आहोत. हळूच दोन्ही पाय जवळ घ्या. हळूच दोन्ही पाय जवळ घ्या. दोन्ही हात जवळ घ्या. हळूच डाव्या कुशीवर वळा. उजवा हात टेका आणि उठून बसा. डोळे उघडू नका. उजवा हात टेकून उठून बसा. डोळे उघडून, डोळे उघडू नका. वज्रासनात, पद्मासनात, सुखासनात करून आणि 3 वेळा ओंकार बोलायचे. रे चक ओ, पूरक ओ, पूरक ओ,
शांति, शांति ही आदि भौतिक आदि दैविक आध्यात्मिक तीन ही प्रकार का तापापासून शांति दोनों हाथों से घर्षण करा। आपला अभ्यास इथे संपलेला आहे। प्रसाद सरांना विनंती करतो की त्यांनी सूत्र हातात घ्या। प्रसाद सर। नाईक सर धन्यवाद। अगदी 12 आठवड्यांचा म्हणजे 24 तासांचा कोर्स। संडे टू संडे आपण म्हणतो ना घागर में सागर भर के देने का, वैसा हम घागर में सागर भर के दिया आपको। नाही 24 तासाचा हा कोर्स तुम्ही अगदी 1.25 तासामध्ये ह्याच्या बरीच प्रात्यक्षिक करून आम्हाला प्रबोधन केलेलं आहे आमच्या सर्व सहभागितांना। मी ज्ञानदीप मंडळाच्या वतीने नाईक सर तुमचं, रेखा मॅडम, कांचन मॅडम, शिंदे मॅडम, मिलिंद सर, मायकल सर आणि संपूर्ण अंबिका योग कुटीर परिवाराचं मनापासून आभार मानतो। तुमच्यासाठी परमेश्वराकडे आशीर्वाद आणि प्रार्थना करतोय। शेवटचा औपचारिक कार्यक्रम आभाराचा मी एलवीए मॅडमला विनंती करतो की त्यांनी आभार मानायचे आहेत। ओव्हर टू एलवीए मॅडम। थँक्यू सो मच प्रसाद सर। अ व्हेरी गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल। एज वी कंक्लूड टुडेज वेबिनार, I, Assistant Professor Elvia Gonsalves, take this opportunity to express my heartfelt gratitude to all the distinguished members present here. At the most, I thank the Almighty God for the success of this program. I feel honored and proud to spell out a word of thanks to and share my gratitude to the eminent personality of our today's speaker, Mr. Vishwanath Naik, and the entire Yog Kutir team for giving your valuable time and providing valuable input about the health applications of yogasanas and dhyanasanas. I also thank Mr. Maxwell Lopez for giving his time and sharing his experience. I would like to give a big thanks to Nandip Mandal committee for consistent and valuable support. Also thanks to Mr. Sylvester Lopez for your valuable guidance. A big thank you to in charge principal Dr. Subhash D'Souza, who always motivate us. Further, I would like to thank Comas department head Professor Prasad Dabre for anchoring and conducting such a valuable orientation. I would extend my gratitude to Professor Vandana Tuscano for the beautiful prayer and Miss Maya Goswami for the melodious song. Special thanks to Assistant Professor Jaslina Almeida for assisting behind the stage to make this webinar a successful event. Last but not the least, many thanks to all the participants of today's program. Without you, this program would not have been successful. Before I conclude, just a reminder for feedback form, which is posted in the chat box. Thank you once again and have a great day. शेवटचं आभार प्रदर्शन इंग्रजीमध्ये एलवीए मॅडमने केलेलं आहे, म्हणजे याच्यातून आम्ही इंडिकेट करत आहोत की आपलं सेंट जोसेफ कॉलेज हे इंग्लिश मीडियमचं आहे। आपली मातृभाषा लोकभाषा ही मराठीत असल्यामुळे आणि हे वेबिनार सर्वांसाठी खुलं असल्यामुळे आपण मराठीत घेतलेलं आहे, बट वी आर इंग्लिश मीडियम कॉलेज। थँक्यू एलवीए मॅडम फॉर युअर ब्रीफ वोट ऑफ थँक्स। मी वंदना मॅडमनी चांगली प्रार्थना घेतली, मायाने चांगलं गाणं गायलेलं आहे आणि आपले शिक्षक आणि विद्यार्थी आतापर्यंत यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचे पुन्हा मी पुन्हा एकदा आभार मानतो। जॉना मॅडम देखील आहेत, आपले एक्स इन्चार्ज प्रिन्सिपल विन्सेंट सर देखील आहेत, बरेच सिनियर टीचर्स आहेत, त्या सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतो। धन्यवाद। धन्यवाद। थँक्यू। थँक्यू। थँक्यू।